चिपळूण म्हणजे विश्वसनीय खाद्यपदार्थांचे एकमेव ठिकाण, क्वालिटी बेकरी. लहान थोरांची लाडकी खाऊ गल्ली असलेले एकमेव ठिकाण, क्वालिटी बेकरी. फ्रेश खा, फ्रेश रा, क्वालिटी बेकरी. एम्पिरियल ट्रेडर्स, सर्व प्रकारच्या टाइल्स, वॉल टाइल्स, फ्लोरिंग, बाथरूम फिटिंग्स, कमोड, पाईप, सिमेंट, स्टील इत्यादी मिळण्याचे एकमेव ठिकाण एम्पिरियल ट्रेडर्स. राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ, स्वराज्याचे संस्थापक कुलवाडी भूषण, विश्ववंद छत्रपती शिवाजी महाराज, पाली भाषेसह 17 भाषेचा अभ्यास करून ज्यांनी बुधभूषण सारखा संस्कृत ग्रंथ लिहून त्यामध्ये तथागताला पहिल्यांदा वंदन केलं, ते संस्कृतचे भाष्यकार, स्वराज्याचे वारसदार शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज. या देशात पहिली शिवजयंती साजरी करून शिवरायांचा खरा इतिहास आम्हा भारतीयांपुढं सादर करणारे शिवजयंतीचे जनक क्रांतीसूर्य महात्मा फुले, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज, ज्यांनी राज्य घटनेच्या माध्यमातून या देशातील प्रत्येक भारतीयांना लिहिण्याचा, जगण्याचा व बोलण्याचा अधिकार प्राप्त करून दिला. भारतीय संविधानाचे शिल्पकार, ज्यांच्या 62व्या महापरिनिर्वाण दिनासाठी त्यांना अभिवादन करायला आपण जमलो आहोत, ते विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, श्री संत गाडगे महाराज, शिक्षण मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, माता रमाई, माता अहिल्या, माता भीमाई. आज बाबासाहेबांना आपण अभिवादन करतो आहोत. त्याचबरोबर आज एका आणखी एका क्रांती पुरुषाचा स्मरण दिवस आहे. इंग्रजांविरुद्ध ज्यांनी पत्री सरकार स्थापन केलं ते क्रांतिसिंह नाना पाटील, त्यांना सुद्धा या निमित्तानं मी या ठिकाणी अभिवादन करतो. उपस्थित बाबासाहेबांच्या शिवरायांच्या विचाराला ऐकायला आलेले सर्व मानवतावादी, या कार्यक्रमात ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होतो आहे ते आदरणीय आयुष्मान संजय सुर्वे साहेब, या गावच्या प्रथम नागरिक सौ पूनमताई, आयुष्मान विश्वनाथजी कदम साहेब, आयुष्मान मिलिंदजी पवार साहेब, आयुष्मान वैभवजी पवार, बौद्ध विकास मंडळ वरवेली गाव शाखा, मुंबई शाखा, तरुण मंडळ, महिला मंडळ, कन्या मंडळ वरवेली, प्रत्येकाचं नाव काही घेत नाही, नाव चुकलं तर त्याचे परिणाम आयोजकांना भोगावे लागतात, त्यामुळे नावाचं या ठिकाणी फार महत्व मी काही देणार नाही. या विचार मंचावर उपस्थित सर्व विविध क्षेत्रातील महानुभाव पदाधिकारी, आपण जमलेले वरवेलीचे सर्व 18 पगड जातीचे बाबासाहेबांना मानणारे, भारत देशाला मानणारे सर्व आपण भारतीय, माझ्यासोबत विशेष उपस्थित असणारे रत्नागिरी मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष हरिश्चंद्र देसाई साहेब, संभाजी ब्रिगेड रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष मिथिलेशजी देसाई, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा सचिव संजयजी चव्हाण, चिपळूणचे संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष मकरंदजी जाधव, घाटकोपर संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष नितीन भारस्कर, चिपळूणचे उपतालुकाध्यक्ष गणेशजी गुरव, रघुनाथजी सांबरेकर, महाराष्ट्रभर ज्यांनी अहिराणी मराठी हिंदी भाषेमध्ये महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा शिवा आणि बाबासाहेबांचा विचार पोहोचवला, ते या चळवळीतील माझे मित्र आज ते मुद्दाम आले जळगाववरून या कार्यक्रमाला बाबासाहेबांच्या अस्थि कलशाच्या दर्शन घ्यायला, ते संजय सोनोने पाटील, लोणारवरून आलेले बाळासाहेब पाटील, या कार्यक्रमाला पूर्ण रेकॉर्ड करून लाईव्ह करणारे महाराष्ट्रवंचे माझे सर्व पत्रकार बांधव, इथं उपस्थितांमध्ये असणारे इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाचे सर्व पत्रकार असतील तर असं काही धरतो की आहात आपण,
या कार्यक्रमासाठी बंदोबस्त लावणारे पोलीस प्रशासकीय सर्व अधिकारी आणि आजूबाजूच्या परिसरातील सुजाण भावांना बहिणींना मी याच्याकरता भाग्यवान म्हणतो स्वतःला की भाग्यभिग्य हा शब्द जवळपास माझ्या डायरीतून मी डिलीट केलेला आहे. भाग्यभिग्य काही नसतं, ह्या थोताण्याच्या गोष्टी आहेत. पण एक काहीतरी भाग्य म्हणा, लक म्हणा, आणखी काही म्हणा, बाबासाहेबांच्या अस्थि कलशाच्या दर्शनाला चैत्यभूमीला आपण जनसागर उसळतो ते आम्हाला काही घेता येत नव्हतं किंवा घेता आलं नाही किंवा तिथं जाऊन ते घेणं शक्य नाही. म्हणून मी वैभव पवार आणि त्यांच्या पूर्ण टीमचं या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी मला वरवेलीमध्ये ही संधी उपलब्ध करून दिली की बाबासाहेबांच्या अस्थि कलशाचं मला दर्शन घेता. मृत्यू, निधन, महापरिनिर्वाण या तीन शब्दांमध्ये फरक आहे. सर्वसाधारण माणसांचा होतो तो मृत्यू, थोडा विशेष असला तर त्याचं निधन, आणि जे अनन्य साधारण आहेत, म्हणजे बुद्ध अनन्य साधारण होते, बुद्धानंतर बाबासाहेब आहेत, शिवराय आहेत, यांचा झालेला मृत्यू आपण त्याला मृत्यू म्हणत नाही, महापरिनिर्वाण, कारण ते विचारांना आपल्यामध्ये जिवंत आहे. आणि महापरिनिर्वाण दिनाला गुहागर मध्ये या परिसरामध्ये ही चैत्यभूमी आपण उभी केलेली आहे. मग तुम्ही पवार सरांनी इथं इतिहास सांगितला तर हे जाधव, सुर्वे आणि पवारांचं गाव आहे. ही दोन्ही आडनावं मराठ्यांमध्ये येतात आणि बौद्धांमध्ये येतात, बहुजन समाजामध्ये येतात. त्याचा परांजपे, देशपांडे, कुलकर्णी, जोशी, भावेचा काही काही संबंध नाही. पण हे सगळी लोक आपण एका आईची लेकर आहोत. आणि बाबासाहेबांना, मी सुर्वे साहेबांना तेच विचारले की बाबासाहेबांना अभिवादन करताना इथं ओबीसी मराठा बांधव माझे आहेत का, त्यांनी सांगितलं मराठा आहेत, ओबीसी आहेत मोठ्या प्रमाणामध्ये, कारण आज माझ्या ओबीसी, मी कट्टर हिंदू आहे. आज तुम्ही मी येत असताना बऱ्याच लोकांना असं वाटलं हे सनातनचा माणूस आला का भाषण द्यायला बाबासाहेबांना. पिवळे घालून आलो, डोक्याला भगवत कुंकू लावून आलो, हातात रुद्राक्षाची माळ आहे, राजमुद्रा आहे, असं तर भिडे कुठे वाटतो. आज आपण मला ऐकायला आला त्याचा मला मनस्वी आनंद आहे. या परिसरात आज बसायला जागा नाही म्हणून माझे काही भाऊ या हॉल कंपाऊंडच्या बाहेर सुद्धा आपल्याला दिसत आहेत. बघा इतक्या अफाट ताकदी नाही तर वरवेली सारख्या गावामध्ये बाबासाहेबांना अभिवादन करताना विचाराचा जागर आपण करत आहोत. माझ्या आधी आता स्टेजवर कार्यक्रम पत्रिका आली आणि त्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये विषय मला स्टेजवर दिसला. मला काही मी पत्रिका व्हॉट्सअपला वाचली नव्हती. शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचा सामाजिक परिवर्तनाचा इतिहास किंवा सामाजिक परिवर्तनाचा इतिहास आणि आजच्या सामाजिक समस्या, हा विषय मला आयोजकांनी दिलेला जरी असेल तरी बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाला मी बोलतो आहे. त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न आता आम्हाला पूर्ण करण्यासाठी आज हा संकल्प दिन म्हणून आम्हाला पाळायचा आहे. महापरिनिर्वाण दिनाला आम्हाला भावनिक व्हायचं नाही. या महापुरुषाच्या जीवनातला प्रत्येक क्षण आणि क्षण हा आपल्यासाठी महत्वाचा आहे. जसं आता 25 डिसेंबरला आम्ही स्त्री मुक्ती दिन साजरा करतो, कुठं, महाडला, चौदा तळ्यावर. हा प्रत्येक दिवस बाबासाहेबांचा. एवढ्याला झालेली धर्मांतराची घोषणा, नागपूरच्या दीक्षाभूमीवर धर्मांतर, हा प्रत्येक दिवस आपल्याला महत्वाचा आहे. तसा हाही दिवस आपल्याला तेवढाच महत्वाचा आहे. महापरिनिर्वाण, बाबासाहेब आम्हाला देहरूपाने सोडून गेले, पण बाबासाहेबांना जाऊन आता 62 वर्ष झाली. 26 नोव्हेंबर 1949 ला बाबासाहेब आंबेडकरांनी देशाचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हातामध्ये 2 वर्ष 11 महिने 17 दिवस अखंड मेहनत करून या भारत देशाचं एक संविधान त्यांच्या हातामध्ये देऊन त्याला अधिकृत मान्यता मिळवली होती. पण 25 नोव्हेंबर 1949 ला संविधान सभेतील शेवटचं भाषण असं होतं की या संविधानाला, हे संविधान मी आता पूर्ण केलेलं आहे, पण या संविधानाचं आता रक्षण कोण करणार, हे संविधान कसं टिकणार आणि संविधान चालवणारे प्रशासक निर्माण होतील का, असा सुद्धा बाबासाहेबांचा त्यामध्ये काही प्रश्न आहेत, काही मेसेजेस आहेत. आज महापरिनिर्वाण दिनाला आम्हाला इतर लोकांसारखं भक्त व्हायचं नाही. भक्त आणि अनुयायी ह्यामध्ये फरक आहे. भक्त हा काय करतो, एक नारळ आणतो,
गुलाल आणतो, अगरबत्ती आणतो आणि तिथं नारळ फोडतो, गुलाल लावतो, अगरबत्ती लावतो, आरती म्हणतो, घंटी वाजवतो, घरी जातो. हा झाला भक्त. अनुयायी कशाला म्हणतात? कारण तिळक केल्यानंतर तिळकाचे भक्त तयार झाले नाही, अनुयायी तयार झाले. गोळवलकर गुरुजी गेल्यानंतर गोळवलकरांचे भक्त तयार झाले नाही, अनुयायी तयार झाले. ऑर्गनायझर नावाचं आरएसएस चं मुखपत्र होतं. शायर हूं मैं, फर्ज है मेरा आईना दिखाना, मैं बैठ कर लाशों पर गजल कह नहीं सकता. इस जुर्म की चाहे जो सजा दो मुझे, लेकिन मैं जुर्म पर खामोश कभी रह नहीं सकता. आता कसं आहे, माणसांमध्ये दोन प्रकार आहे, एक जिवंत एक मूर्ता. जिवंत माणसं बोलतात, चालतात, हसतात, प्रतिक्रिया देतात, काही ना काही फिलिंग्स दाखवतात. जे जिवंत दिसतात पण चालत नाहीत, बोलत नाहीत, खातात, पेतात, नोकरी करतात, टीव्ही पाहतात, संध्याकाळी येतात, झोपतात, ऐशो आराम करतात, ते मूर्ते असतात. आपण काही मूर्ते नाही, कारण आपली परंपरा ही महापुरुषांची परंपरा आहे, शिव छत्रपतींची परंपरा आहे. आम्हाला यायला वेळ का झाला त्याच्या मागचं उदाहरण सांगतो. आम्ही येताना प्रतापगड पाहिला, आम्ही पाचगणीला होतो, महाबळेश्वर वाईला बाबासाहेबांना अभिवादन केलं, प्रतापगडावर बाबासाहेबांचा फोटो लिहून त्या ठिकाणी आम्ही बाबासाहेबांना अभिवादन केलं, प्रतापगडावर सुद्धा केलं. पण प्रतापगडावर जात असताना जे गाईड आम्हाला भेटले, गाईड 300 रुपयामध्ये मुद्दाम केला 300 रुपये, इतिहास आम्हाला माहित आहे, पण मुद्दाम केला 300 रुपये देऊन आम्ही प्रतापगडावर नेलं. तो येऊन जो अफजल खानावर प्रतापगडाचा इतिहास, शिवाजी महाराजांनी 10 नोव्हेंबरला अफजल खान या ठिकाणी मारला, आणि मग त्या फाजल खानच्या मुलाला खंडोजी खोपलेले रस्ता दाखवला, आणि मग त्या फाजल खान पुढे धावत गेला, आणि मग ते म्हणजे त्याचा एकंदर सांगण्याचा सूर असा होता का मुसलमान लोक बदमाश होतात असं त्याचं सूर होता. त्याचं सर्व ऐकून घेतलं आम्ही, आणि ज्यांनी आमचा कॅडर घेतला आम्ही त्याला अर्धा घंटा असं शेकलं तिथं कॅडरनी, की आता त्यांनी शेकलं, म्हटलं बाबा तू जे पटळी सांगतो आहे ती पूर्ण पटळी ही एका वेगळ्या व्यवस्थेची आहे, ज्यांना या देशामध्ये अराजकता माजवायची त्यांची आहे, पण आम्हाला जे अभिप्रेत आहे या ठिकाणी प्रतापगडावर तू वारंवार सांगतो की शिवाजी राजांनी अफजल खान मारला हे बरोबरच आहे ना, त्याला कुठं दुमत असण्याचे कारण कुठं आहे. पण 10 नोव्हेंबरला शिवरायांनी अफजल खानासोबत कृष्णभास्कर कुळकर्णी सुद्धा मारला होता, हे सुद्धा तेव्हा धाडसानं सांगत जावा. इथं तुम्हाला दहशतवाद दहशतवादाला काय फक्त मुस्लिमच रंग द्यायचा का? धर्माच्या दहशतवादाखाली आम्हाला किती पिकवलं जातं माझ्या मराठा नौजनांना, आम्हाला किती तरी आम्हाला सरवलं जातं यामध्ये, ते आम्हाला धर्माच्या बाबतीमध्ये फेरमध्ये अडकून ठेवलेलं आहे. आणि ह्यातून जर आम्हाला मुक्त व्हायचं असेल, ते मुक्तीचं दालन बाबासाहेबांनी आम्हाला दिलेलं आहे, शिवरायांनी दिलेलं आहे, शंभूराजांनी दिलेलं आहे, आणि तेच आम्ही सातत्याने सांगतो. म्हणून मला इथं येताना इथं बोलताना काही वेगळं सांगत असं वाटत नाही, पण पर्टिक्युलर जी परिस्थिती आहे ते आपण मुळामध्ये लक्षात घेतली पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर आम्ही बघा ऑर्गनायझर नावाच्या मुखपत्रामध्ये गोळवलकर गुरुजींनी भारताचं संविधान तयार झाल्यानंतर एक कमिटमेंट दिली होती, त्यामध्ये त्यांनी असं स्पष्ट म्हटलं होतं की हे संविधान, या संविधानामध्ये प्राचीन भारताचं कुठं प्रतिबिंब दिसत नाही, त्यामुळं हे संविधान आम्हाला मान्य होणार नाही. आमच्या देशाचा ध्वज एकच असावा भगवा, आमच्या देशाचं संविधान हे मनुस्मृतीवरच चालणार, म्हणजे आमचा देश. म्हणून भिडे गुरुजींनी नंदुरबारला मागच्या 2-3 महिन्यापूर्वी स्टेटमेंट दिलेलं आहे, आता जरा लक्ष देऊन ऐका. महत्वाची काही उदाहरणं सांगतो तुम्हाला, तुम्हाला ही पटतील कारण हे वास्तववादी आहे. नंबर एक, 2014 सीएम ज्यावेळी महाराष्ट्राचे शपथविधी 16 त्यांचा पार पडत होता, त्यावेळी त्यांनी भारतीय संविधानाला धरून शपथ घेणं अपेक्षित होत, पण त्यांच्या शपथविधी सोहळ्याला तुमच्या कोकणातले महाराज लोक बसलेले होते. किती लोकांनी शपथविधी सोहळा पाहिला मला माहित नाही. हे भारतीय संविधानाची पायमल्ली आहे, कारण भारतीय संविधानामध्ये कोण्या एका धर्माला धर्मगुरुला प्राधान्य दिलं नाही, संविधान हे व्यक्तिपूजक नाही. या देशातले बडे बडे नेते म्हणत होते की पूज्य महात्मा गांधींच्या नावानी उद्देशिकेची सुरुवात करायची, बाबासाहेबांनी वी द पीपल ऑफ इंडिया यापूर्वी महात्मा गांधींच्या नावानी सुरुवात करायची, वी द पीपल ऑफ इंडिया आणि महात्मा गांधींचं नाव वगैरे घ्यायचं, तर बाबासाहेबांनी सांगितलं की गांधीजी माझे चांगले मित्र आहेत त्याबद्दल माझं दुमत नाही, पण कोणी एखाद्या व्यक्तीच्या नावाने जर संविधान सुरू केलं तर व्यक्तिपूजेचा रोग या देशाला लागेल, आणि व्यक्तिपूजा ही लोकशाहीला डेमोक्रेसीमध्ये व्यक्तिपूजा ही मारक ठरेल. म्हणून कोणी एका व्यक्तीला महत्व देऊ नका, हे सामूहिक आहे. म्हणून मी आम्ही भारताचे लोक यांनीच या देशाच्या उद्देशिकेची संविधानाची सुरुवात करणार आहे. बाबासाहेब त्यांच्या विचारावर ठाम होते, त्याचा
सांगण्याचं तात्पर्य असं आहे की त्या काळात गांधीजी म्हणजे एक मोठं वलय होतं ना, आजच्या काळातले मोदीजी म्हणा किंवा त्या काळात गांधीजी म्हणा, एक मोठं वलय आहे ना, हे मोठं वलय आहे. त्यांच्या विरुद्ध बोलण्याचं धाडस म्हणजे जीवावर घेतणार होत. अनेक प्रतिनिधी गेले होते बाबासाहेबांकडे, पंडित मदन मोहन मालवीय हिंदूचे प्रतिनिधी म्हणून गेले होते. त्यांनी सांगितलं होतं की संविधान त्या उद्देशिकेची सुरुवात करायची आहे तर ओम नमः शिवाजी करा, ओम नमः शिवाय वी द पीपल ऑफ इंडिया. बाबासाहेबांनी शांततेने ऐकून घेतलं त्यांचं. ते पुढे गेले नानकचंद्र, तू विचारलं बाबासाहेब आता कसं थांब म्हणजे दुसरी टीम येते, दुसरे मुस्लिम समाजाचे नेते आले, बॅरिस्टर अली यांना घेऊन त्यांना संविधान की सुरुवात कर रहे हमें उद्देशिके साठी. बाबासाहेबांना खूप त्रास झाला की उद्देशिका कशी सुरुवात आहे, सुरुवात कशी करायची याची. अल्लाहु अकबर के नाम से सुरुवात करतो, बाबासाहेबांनी त्यांचं ऐकून घेतलं. तिसरे मग ख्रिश्चन लोक आले, त्यांनी म्हटलं बाबासाहेबांना तीच विनंती केली, सुरुवात करले वी द पीपल ऑफ इंडिया, त्याची सुरुवात करण्यापूर्वी ओ गॉड हियर अस, गिव अस अवर डेली ब्रेड, नीड्स उत्तपा इडली डोसा वडा समाज एक असं अशा पद्धतीने काहीतरी म्हटलं. बाबासाहेबांनी तिकडचं ऐकून घेतलं आणि नानक अत्तुंड म्हणतात, नानक ही लोक माझ्याजवळ आली याच मला काही वेगळं वाटत नाही. त्यांच्या बुद्धीच्या प्रमाणे पंडित मदन मोहन मालवीय मला विनंती करत आहे, पण मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की एक काळ असा होता की ही लोक माझ्यावर गोमूत्र शिंपडायची, मला दूध लोटायची आणि धर्मव्यवस्था मला माझ्या जातीला शुद्ध ठरवायची. किवी कुत्र्याला मांजरीला सुद्धा ही चांगली वागवत होते, पण माझ्यासारख्याला गोमूत्र फेकून ही लोक वागवायची. आज तीच लोक माझ्या पायाजवळ बसून मला विनंती करत आहे शिक्षणाचा. आज वडवेली गावामधला प्रत्येक घरातला विद्यार्थी पदवीधर आहे, त्याच कारण तुम्ही बाबासाहेबांना अंगीकारलं, बाबासाहेबांना तुम्ही स्वीकारलं. म्हणून या देशात बाबासाहेबांचं जे स्वप्न होत शासन प्रति जमात व्हा इथपर्यंत आपण मजल मारत आहोत, याच कारण हे आहे की ज्यांनी बाबासाहेब स्वीकारले त्या लोकांच्या जीवनाचं सोनं झालं, आणि ज्यांनी बाबासाहेबांना नाकारलं त्याचे फळ ती लोक भोगत आहेत. लक्षात घ्या, बाबासाहेबांना आम्हाला व्यक्ती म्हणून मान्य करायचं म्हणजे व्यक्तीपेक्षा बाबासाहेब श्रेष्ठ आहेत की नाही, जातीपेक्षा श्रेष्ठ आहेत की, तर मुळातच बाबासाहेब श्रेष्ठ आहेत. बाबासाहेबांना नॅशनल आयडॉल म्हणून आम्हाला प्रेझेंट करायचं आहे. शिवाजी महाराजांना आम्हाला केवळ मर्यादित ठेवायचं नाही, हिंदू धर्म की रखवाले म्हणून मर्यादित ठेवायचं नाही, पण इथं पर्टिक्युलर या देशामधली व्यवस्था चालवण्याकरता ऑर्गनायझर नावाच्या वृत्तपत्रामध्ये ज्यावेळी गोळवलकरांनी हे संकल्प मांडला तो संकल्प सिद्धीस नेण्याकरता 2014 शपथविधी सोहळ्यात पहिला प्रयत्न झाला. नंबर 2 प्रयत्न, तुम्हाला एक उदाहरण सांगतो, 1948 ला गांधींना मारण्यापूर्वी, गांधींना कोणी मारलं, नथुराम गोडसे नावाच्या आतंकवाद्यांनी, नथुराम गोडसेनी गांधींना मारण्यापूर्वी गांधीजींचं दर्शन घेतलेलं होतं आणि मनात संकल्प केला होता 2-3 तासाच्या गांधीजी तुमचा गेम करू, गेम वाजव, आणि त्यांनी ते सिद्धीच नेलं सावरकरांच्या सांगण्यावर. देशाच्या 72 वर्षाच्या इतिहासात सुर्वे साहेब कोण्यातरी प्रधानमंत्र्यांनी संसद समोर लोकांना घेतलं होतं का? हे पहिले असे. बघा, मी आज महापरिनिर्वाण दिनाला बोलतोय, मी खोटा बोलणार नाही, मी त्या देशाचा प्रधानमंत्री नाही, मी जे बोलणार आहे ते वास्तववादी खरं आहे तेच बोलणार आहे. संसदच्या समोर आणि माझं प्रत्येक भाषेने पोलीसवाले रेकॉर्ड करतात, शेवटी PSI आपले असतात, पोलीस स्टेशन आपलं असतं, बाकी वर्दीचे सगळे पदाधिकारी आपले असतात, पण त्यांचे जे कॅप्टन आहे देवेंद्र फडणवीस आहे ते माझं पूर्ण रात्री ऐकत असतात, ते वाचत ठेवतात की काय बोलतोय काय नाही. भारतीय राज्य घटनेची अवहेलना झाली शपथविधी सोहळ्यामध्ये भाग एक. नंबर 2, 14 एप्रिल 2017 नागपूरच्या दीक्षाभूमीवर ज्यावेळी देशाचे प्रधानमंत्री आले आणि तिनं लंबत चौडं भाषण दिलं गेलं होतं, त्या भाषणात ते म्हणतात, मेरे भाई और बहनों, बाबासाहेब इतने महान थे, मैं प्रधानमंत्री बना तो बाबासाहेब जी के संविधान की वजह से बना, नहीं तो मैं प्रधानमंत्री नहीं बनता, मैं तो चौकीदार था, अरे मैं तो चाय बेचता था भाई, लेकिन मुझे प्रधानमंत्री बनने का अवसर मिला तो बाबा साहब जी के संविधान से मिला. देशाचा चार इकडा माणूस प्रधानमंत्री झाला,
तुला खूप आनंद वाटला. त्याच दिवशी महाराष्ट्राचे सीएमचं भाषण आहे, त्याच दिवशी त्या स्टेजवर की आम्ही सर्व लोक संविधान वाचणारे लोक आहोत, बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळे आम्हाला मुख्यमंत्री प्रधानमंत्री होत आला. आता झालं दोघांचं स्टेटमेंट. त्याच वर्षी डिसेंबरच्या 2017 डिसेंबर महिन्यामध्ये केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे यांचं स्टेटमेंट काय होतं, हम सत्ता में इसलिए बैठे हैं, हम संविधान बदलने के लिए सत्ता में बैठे हैं. हे उदाहरण क्रमांक 2. नंबर 3, नंदुरबार मध्ये भिडे गुरुजींनी केलेलं वादग्रस्त वक्तव्य की या देशाची पहिली घटना ही म्हणून लिहिली, या देशाचा आद्य पुरुष हा मनू आहे. वसुंधरा राजेंनी राजस्थानच्या संसद समोर मनूचा पुतळा उभारला आणि त्या पुतळ्याखाली लिहिलं भारत भाग्य विधाता महर्षी मनू. मनूला बाबासाहेबांनी कधी लागलं भिडे गुरुजी? 1927 साली आमचा मराठा ओबीसी एसटी एससीच्या सर्वांच्या बापांनी बाबासाहेब आंबेडकरांनी हा ग्रंथ जाळला होता आणि जाळताना शिवाजी महाराजांच्या किल्ल्याच्या खाली महाडला जाळला. तुमची मनुस्मृती केव्हा जाळलेली आहे? तिसरं स्टेटमेंट हे महत्वाचं. नंबर 4, भारताची राजधानी दिल्ली या ठिकाणी जंतर मंतरवर पांडे नावाच्या एका युवकांनी 27 युवकांना सोबत घेऊन देशाचं संविधान जाळलं. बाबासाहेब मुर्दाबादचे नारे 72 वर्ष तरी लावण्याची हिंमत झाली मागच्या सरकारची? ते तर तसेच आहे, त्याबद्दल जुमत नाही, ते त्यांनीच पोचले सगळे. पण आता या परिस्थितीमध्ये 72 वर्षामध्ये देशाचं संविधान जाळलं जात म्हणून मग जीवाचा उभा येतो, उभा येतो. प्रतिक्रिया कुठे आली देशात? मुसलमानांची प्रतिक्रिया यायला पाहिजे, ओबीसींची प्रतिक्रिया यायला पाहिजे, एसटींची प्रतिक्रिया यायला पाहिजे. निवेदन द्यायला कोण? बौद्ध. निवेदन द्यायला कोण? बरं, बौद्धांसाठी संविधान जर असत तर सुरुवात असती वी द बुद्धिस्ट पीपल, आम्ही बौद्ध लोक, बौद्धांचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा असं काहीतरी असत. अरे बाबासाहेबांनी या देशाला अर्पण केलेलं संविधान, बाबासाहेब संविधान सभेमध्ये प्रश्न विचारतात 25 नोव्हेंबरला की या देशाचं संविधान कोण वाचवणार? यांनी तर जाळलं, यांनी जाळून टाकलं. पहिली प्रतिक्रिया तुम्ही म्हणाल कोणाशी यायला पाहिजे, महापरिनिर्वाण दिनाला मेणबत्ती आणि अगरबत्ती लावून रडणारा माणूस मी नाही. मी अस्थिकलशाच्या समोर सुद्धा मनात संकल्प केला, ज्या बदमाशांनी संविधान जाळलं त्या बदमाशांना एक दिवस जिथं संविधानाची जिथं बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली होती त्याच ठिकाणी 14 तळ्या बांधून त्यांचं नाक खेचून काढण्याची संकल्प करण्याचा आजचा दिवस. भक्त येतात, भक्त येतात अगरबत्ती लावतात निघून जातात. आम्हाला भक्त व्हायचं नाही, आम्हाला या ठिकाणी भावनिक व्हायचं नाही. म्हणून वामनदादा कर्णकांनी ज्यावेळी बाबासाहेबांना चैत्यभूमीवर बाबासाहेबांचं प्रेत आहे त्या ठिकाणी त्या सागरांना इशारा केला होता. सागर सुद्धा खवळला होता बाबासाहेबांच्या पदस्पर्शाला. त्या सागराला म्हणतात शांत व्हा नागला अटाळलं मी जरा भीम राहू माझा. खंड कष्ट केले, त्या समाजाचा उद्धार करण्याकरता कष्ट केले. बाबासाहेबांचं जे स्वप्न आहे भारतीय राज्य घटनेनी समता स्वातंत्र्य आणि न्याय ही शिकवलेलं आहे आम्हाला. आता आम्ही देशाच्या परिस्थितीवर भाष्य करावं लागेल. आज आम्हाला वैवलीमध्ये फक्त इथं येऊन एंटरटेनमेंट करण्यासाठी आम्ही आलेलो नाही. संभाजी ब्रिगेडच्या लोकांची नावं मी याकरता घेतली की मी त्या संभाजी ब्रिगेडचा आहे म्हणून घेतली नाही. संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र सेवा संघाचे इथं असणारे पदाधिकारी खूप मोठे आहेत म्हणून मी बोललो नाही. तर भीमा कोरेगावच्या दंगली नंतर या महाराष्ट्राच्या प्रत्येक गावामध्ये मराठा आणि बौद्ध समाजामध्ये जातीय सलोखा कायम ठेवण्याचं एकमेव पवित्र काम करणारं संघटन म्हणजे संभाजी ब्रिगेड आहे. तुम्ही कसा दिसतो? बरेच लोक म्हणतात वैभव पवारांना कदाचित काही लोक विचारतील हे दिसला का बोलायला ओबीसी आपला काय दिसला का नाही एका गावाचा उल्हासनगरला परवा आपल्या आपल्या लोक बोलवत ओबीसीला कशाला बोला? मी त्या आई लोकांना म्हणलं आता माझा दोष आहे का? मी समजा बाबासाहेबाच्या जातीत जन्माला आलो नाही हा माझा दोष आहे का?
मी शिवाजी महाराजांच्या जातीत जन्माला आलो, हा माझा दोष आहे का? अजिबात नाही. आणि जे आले ते काय करतात मग? समजा जे आले विचारवल्या म्हणून तिकड संसद मध्ये एवढं बाबाजे आंबेडकरांना त्या वाड्यामध्ये माझी पंडित जेवायला दे रुजी द्यायला लावू का? मला तुमचे दिली काय असं धंदे मला जमत नाही. संघटना हजार झाल्या, नेते हजार झाले, पुन्हा म्हणावे फुलेची हरे हजार झाले, तू पाहिलेली स्वप्ने पूर्ण झाली तारे बाबा तुझ्या मताची माणसं वेगळीत करे, ती मताची माणसं शोधण्यासाठी आम्ही आलो. जातीचा प्रश्नच नाही. आम्ही ओबीसी जरी असलो तरी आम्ही आमच्या ओबीसी ना हक्काने सांगतो की बाबा रे, अरे ज्यावेळी आमच्या आई बहिणी सन्नावर जिवंत जाळल्या जायच्या, अरे ज्यावेळी आमच्या घरातला एखादा पुरुष मेल्यानंतर तिला जिवंत जाळल्या जायचं, त्यावेळी सतीची चाल बंद करण्यासाठी महात्मा फुले पुढे आले, शाहू महाराज पुढे आले. आणि शाहू राजांचा आणि महात्मा फुलेंचा विचार बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये त्याला अंतर्भूत केलं. आज नवरा मेल्यानंतर बायकोला जिवंत जाळल्या जाते का? मग हा उत्तर कोणी केला? हा फुलेंनी केला, हा शाहू राजांनी केला, हा बाबासाहेबांनी केला, हा त्यावेळी केला. अरे आत्ता बघा, सबरीमाला मंदिरात पहिल्यांदा प्रवेश कुठे आहे? सबरीमालाचे पुजारी म्हणताय सुप्रीम कोर्टाचा निर्णय आम्हाला मान्य आहे. सबरीमालाचे पुजारी म्हणतात की या महिलांना मंदिरात प्रवेश नाही. आता ही परिस्थिती आहे, सध्याची सामाजिक समस्या. मराठा समाजाला सुद्धा शूद्र म्हटलं होतं खोलेबाईंनी गणपतीमध्ये, गणपती बसवला होता पुण्याला. यादव नावाची बाई तिथं मराठा समाजाची, तिथं स्वयंपाक करायची त्या खोलेबाईकडे. गणपतीला नैवेद्य ती एक दिवस घेऊन आली, रोज ही नैवेद्य बनवायची. ती म्हणते अरे तू कस काय नैवेद्य केला? ती म्हणजे आता सर्वांचा स्वयंपाक करते ना, नैवेद्य केला तुमचा. अरे तुमचे नैवेद्य आम्हाला कधीपासून चालायला लागले? तुम्ही तर शूद्र लोक आहात. हो विचार करा, मराठा समाजाला 2018 मध्ये शूद्र म्हटलं ना, बाकीची कशी परिस्थिती असेल? ओबीसीच काय? माझ्या ओबीसी महिला असतील इथं हिंदू समाजाचे तर तुम्हाला विनंती आहे, हिंदू कोण बिल बाबासाहेबांनी तर लिहिलं नसतं. पंडित जवाहरलाल नेहरूंनी आक्षेप घेतला होता की या हिंदूंच्या स्त्रियांना ह्या पोटगीचा अधिकार कशाला पाहिजे? नव्या मेळ्यानंतर संपत्तीमध्ये वाटा? अरे असं चालणार नाही. धर्मशास्त्र काय सांगतं त्या पद्धतीनं चालावं लागणार आहे. बाबासाहेबांनी सांगितलं तुमच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्या, तुम्ही लाच मारतो पण माझ्या हिंदू समाजाच्या स्त्रियांच्या उन्नती करता हे हिंदू पदवी तुम्हाला पास करावंच पाहिजे. मला पहिला उत्तर माझ्यावर आहे का? तुमच्या अर्जानंतर आहे. 14 ऑक्टोबर 1956 नंतर जे बौद्ध झाले तुमच्यावर नंतर आहे. 342 कलम आहे तुमच्याकरता भारतीय राज्य घटनेमध्ये. आणि शेड्यूल ट्राईब साठी आदिवासी समाजाकरता 341 आहे. आणि मी ओबीसी मराठा समाजाला त्या आरक्षणाचा जागर दाखवलं, भेटलं नाही. एसआयचा भेटलं नाही, ते देणारे नाही. हा सदावर्तीला ती बुद्धी आधीच पेटवलेला आहे, लक्षात घ्या. 9 टाके बाईला त्यांनी बोलायला लावलं. 9 टाके बाई बोलली डीवायएसपी माझी म्हणजे ती काही व्यक्ती मराठा समाज नाही आहे. आणि सदावर्ती बोलला म्हणजे ते काही व्यक्ती बौद्ध समाज नाही आहे. आमचं म्हणणं असं आहे की हे पेटून कोण देतो? अजून आपण कोण पेटून देतो? काल कोण देतो बोला होतं वातावरण. एसईबीसी हा नवीन त्यांनी कक्ष निर्माण केलं. एसईबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण ते नवीन काढले मुख्यमंत्र्यांनी. कमिशन हे मागच्या सरकारने दिलं होतं, हे 2-3 महिने काहीतरी टिकणार आहे. कारण आता आमचे मुद्दे कोणते आहेत? आजच्या समस्या काय आहेत? बेरोजगारी आजची समस्या नाही. बेरोजगारी म्हटली तरी चालेल, नाही म्हटली तरी चालेल, आमच्या तरुणांना काही घेणं नाही. आजची समस्या काय? भूकमारी ही सुद्धा समस्या नाही. आदिवासी मत्यान ही सुद्धा समस्या नाही. आदिवासीच्या जमिनी हडप होतात याची सुद्धा समस्या आमच्या नाही. आमच्या समस्या कधी मिटतील? राम मंदिर बनल्यावर. म्हणजे आमच्या पुरंदरची पेटवत होत ना, आरक्षणाचा मुद्दा आघाडीवर आला बरोबर मंदिर. चल अयोध्या. अरे बाबा, जे अयोध्येला मंदिर बांधायला जातात त्या माझ्या 67 रक्ताच्या 67 रक्त भंग्याचं रक्त कपाळी भगवाटीला आला आलं वादळ कोणाडी वादळा आमचा नाक करू नका आमचा नाक खोळा असं म्हणणाऱ्या माझ्या भावांनो मंदिराला पहिला विरोध बाबासाहेबांनी केला असं बाबासाहेबांचं चुकलं असं मान्य करू. शाहू महाराजांचं चुकलं ते जे मान्य करू नका. बाबासाहेब दूर ठेवा, शाहू महाराज दूर ठेवा, नाना पाटील दूर ठेवा, प्रबोधनकार ठाकरे, आदित्य साहेबांचे आजोबा पंजोबा, उद्धवजीचे आजोबा आणि वंदनीय बाळासाहेबांची वडील, त्यांचं पुस्तक आहे धर्माची देवळे आणि देवळाचं धर्म. ते म्हणतात आमची मंदिरं म्हणजे ब्रह्मचर्याचं पोट वाढण्याचं साधन आहे.
हे मंदिर म्हणजे पुजाऱ्याचं पोट भरण्याचा धंदा आहे तर या देशाला मंदिराची गरज नाही. त्यांचं काय करते आमच्या पोटात पुजारीला जाऊ चलो मंदिर ही बनायली. सीता मैया भी परेशान है तुम्हारी काम से, सब पैसे खा रहे क्या उसके पति के नाम से? आता आम्हाला मंदिर बांधायला आमच्या समस्या आहे का? पण आम्हाला भरून दिलंय रिझर्वेशनचा तसा मुद्दा पुढे आला मराठा समाजाला, पण आता मराठा समाज दुरुस्त झाला खरोखर मानावं लागेल. आता कोण्या भांडवलाच्या म्हटल्याने मराठा समाज ऐकणार नाही तुम्ही कितीही सांगितलं, कारण मराठा समाज बाबासाहेबांना अभिवादन करतोय, आज शाहूराजांना अभिवादन करतोय, महात्मा फुलेंना मानतो आहे, शिवाजी महाराजांना मानतो आहे. पूर्वीचं काय काम 15-20 वर्षापूर्वीचा घेता कोणी यायचं कुठलं सुटलं का मराठा समाजाला ओबीसीचा तेवढा वापर करायचा, पण आता कोण नाही. आता ओबीसीला समजायला लागलं की माझा उद्धार करता हा कोणता महाराज नाही, माझा उद्धार करता कोणता बापू नाही, माझा उद्धार करता कोणता आताचा तालुकातला संत नाही, ना तो आसाराम बापू होता, ना तो मोरारी बापू आहे, ना आणखी कोणता महाराज आहे, ना कोणी आम्हाला पतंजलीवाला बाबा उद्धार करू शकतो. आमचा उद्धार करणारा एकच बाबा होता, बाबासाहेब आंबेडकर. आज महाराष्ट्राच्या ग्राउंड लेवलला काम करणारा माणूस आहे मी. उगाच फक्त युट्यूबला माझं भाषण मी अपलोड केलेलं नाही, सबस्क्राईबर किंवा चॅनल माझं नाही, पण मी ग्रास ग्राउंडला ज्यावेळी जातो त्यावेळी माझ्या आज लक्षात आलं की आज विदर्भ असेल, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, बाबासाहेबांना प्रत्येक ठिकाणी आज अभिवादन मराठा बांधव करताना दिसतोय, ओबीसी बांधव करताना दिसतोय, कारण आम्हाला कळायला लागलं आमच्यावर बाबासाहेबांचा पहिला उपकार आहे. आम्ही ते प्रतिक्रिया द्यायला पाहिजे, ती महिलांनी द्यायला पाहिजे, आणि तो खरा इतिहास आम्हाला समजून घ्यायचा आहे. पण आमच्या महापुरुषांना अशा पद्धतीने विकृत, अरे संविधान ज्या पद्मासनी जाळलं त्यांच्या हाती पुस्तकं होती, त्यांच्या हाती कलमा होत्या, त्यांच्या हाती इतिहासाची सांगड होती, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा त्यांनी त्या पठडीत रेखाटलं. कट्टर हिंदू का राजा छत्रपती शिवाजी महाराज. बाबासाहेबांनी एका ठिकाणी लिहिलं आहे, माझ्याकडे कोणाला लागलं तर त्याची प्रिंट आहे कार मध्ये उपलब्ध. बरीच लोक सोशल मीडियावर प्रश्न विचारतात शिवाजी महाराजांना बाबासाहेब मानत होते याचा काही पुरावा आहे का? अरे शाहू महाराजांना मानत होते माहिती आहे तुम्हाला? बाबासाहेब शाहू राजांना मानत होते एवढं तर माहित आहे. आणि शाहू महाराज कोणाच्या गादीचे महाराज आहेत? शिवाजी महाराजांच्या. आता यांच्याविषयी याच्याविषयी काय पुरावा पाहिजे? बाबासाहेबांच्या मनात असतं तर बाबासाहेबांनी मनुस्मृती दादरला झाली असती ना, जिथे बाबासाहेबांचं ते राजगृह आहे तिथं झालं असतं. परतच्या दबाच्यामध्ये झाली असती तिथे 21 वर्ष दबाईसोबत बाबासाहेबांनी संसार केला. कुठं झाली? महाडला झाली. आणि महाडला मनुस्मृती जाणण्यापूर्वी बाबासाहेब 3 दिवस कुठे होते? रायगडावर होते. याचा अर्थ स्पष्ट आहे की बाबासाहेब शिवाजी महाराजांना आपला आदर्श मानायचे. आणि त्यांनी एका ठिकाणी लिहिलंय छत्रपती शिवाजी महाराजांचं निर्माण केलेलं स्वराज्य हे माझ्या डोळ्यासमोर होत, म्हणून राज्य घटना लिहिताना त्याचा सुद्धा मला उपयोग झाला. मला फार स्वतःचे पडलेले आहे राज्य घटना लिहिताना. म्हणजे शिवाजी महाराजांना बाबासाहेब काय म्हणत होते? राजे तर अनेक आहे, अलेक्झांडर आहे, नेपोलियन आहे, सीझर आहे, पण शिवाजी महाराज वेगळा राजा काय? कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य हे कोण्या एका जातीचं नाही, ते काय फक्त हिंदूंचं राज्य नाही, व खाली हिंदू के राजा नाही ते. पण शिवाजी राजाच्या नावाचा वापर शिव छत्रपती का साथ घेऊन कोणी केला? यांनीच केला. आणि ह्यांचा श्रीपाद छिंदम नगरचा उपमहापौर काय म्हणतो? शिवरायांबद्दल अपशब्द बोलतो. श्रीपाद छिंदमच्या ऐवजी एखादा बौद्ध किंवा मुसलमान बोलला असता तर यांनी काय केलं? बौद्धाच्या मनात शिवाजी महाराज बद्दल राग आहे. अरे बौद्धाच्या किती कार्यक्रमात मी जातो, बाबासाहेबांची प्रतिमा बाजूला असते आणि बाबासाहेबांच्या अगोदर शिवाजी महाराजांची प्रतिमा असते. बौद्धांच्या घरात शिवाजी महाराजांचे फोटो सुद्धा दिसतात, संभाजी महाराजांचे सुद्धा फोटो यायला लागले. आता हा इतिहास आहे बाबा, यांनी शिकवायचं नाही आम्हाला शहाणपणा, परत आम्हाला वादात अडकून येतात. शिवाजी महाराज कोण थे? तो हिंदू के राजा थे. अरे हिंदू के राजा जर शिवाजी महाराज थे, इथं रायगड जवळ आहे, तुम्ही जाऊन बघा किल्ला, रायगडावर इंद्राचं मंदिर दाखवा, 1 लाखाचं बक्षीस मिळवा. मी प्रतापगड पाहून आलो, संजीव पाटील आपल्याला इंद्राचं मंदिर दिसलं कुठं? तुळजा भवानीचं दिसलं. आणि त्या केदारेश्वर महादेवाचं मंदिर दिसतं, म्हणजे महादेवाचं भवानीचं, कारण हे आपल्या अवैधिक दैवत आहे असं खोलेबाई म्हणली होती. आपली दैवत तशी येतात, ज्योतिबा आहे, ज्योतिबा आहे, खंडोबा, विठोबा, म्हसोबा, हे आपले देव आहे, हे स्टँडर्ड देव आपले नाही. स्टँडर्ड मायची कत्तल करणार का आपला देव आहे का? तो आपला देव नाही, मी खोलेबाई म्हणली होती. आपले देव असे माझ्यासारखे सावळे सोबत काळूबाई आहे आपली, बघा काळूबाई. शंकर मिळा आहे, एक कोणपूर आहे शंकराचं आपलं सनातन धर्म म्हणणार आहे की ज्या सनातनांनी
या तरुण मुलांचा वापर केला, त्यांच्या हाती बंदुका दिल्या, दामोदरांना मारायला लावलं, पानसरेंना मारायला लावलं, कलबुर्गींना मारायला लावलं, गौरी लंकेशला मारायला लावलं, अमोल काळे असेल, वीरेंद्र तावडे असेल, सागर अंदुरे असेल, नाना सोपाऱ्यामधला वैभव राऊत असेल, हे सर्व बियाणं हे आपलंच आहे बहुजनाचं. यांनी कधी दामोदरांना पाळलं नाही, पण त्यांच्या टोक्यात एक घालून दिलेलं आहे की हे धर्माचे मेष्टे, हे धर्माबद्दल वाईट बोलतात, हे धर्माची टीका करतात, हे धर्माच्या टीकेला करतात. अरे कुठला धर्म रे? आसिफा नावाची मुलगी ज्यावेळी 17-17 माणसं तिच्यावर 3 दिवस बलात्कार करतात की एकाच दिवशी 7 वर्षाच्या मुलीवर 17 माणसं बलात्कार करताय, असं 3 दिवस चालत ती एका मंदिरात. हा कुठला धर्म आहे? देवाच्या मंदिरात जर बलात्कार होत असेल आसिफा नावाच्या एका मुलीवर, जात शोधताना हातात तिरंगा घेऊन भारत माता की जयचा नारा लावतायत, हे सनातनी वृत्ती विरुद्ध शिवाजी महाराजांनी पहिलं बंड उभारलं. एक लक्षात घ्या, शिवाजी राजांचं वेगळे पण आम्हाला प्रतापगडावर दिसलं. शिवाजी राजांनी अफजल खान ज्या ठिकाणी मारला त्या ठिकाणी त्याची शासकीय इतमामात कबर बांधलेली आहे. तो शासकीय इतमामाचा अंत्यविधी त्यांच्या मुलांनी म्हणजे फाजल खाननी पूर्ण केला आणि अफजल खानाचं मुलगं रायगडावर आणलं गेलं. याचा अर्थ जिजाऊंनी शत्रूचा सुद्धा शासकीय मेल्यानंतर त्याचा सन्मान केलाय, त्याच्या प्रेताची विल्हेवाट व्यवस्थित लावली. पण शिवाजी राजांनी अफजल खान मारल्यानंतर अफजल खानाच्या मुलाला कुठे हात लावलेला नाही, त्याला सन्मानानं पाठवलं. त्यांची जी त्याची जी आई आहे तिला सुद्धा आईचा सन्मान देऊन महाराजांनी सही सलामत पाठवलं. कारण औरंगजेब जावळीच्या खोऱ्यात जनान खाना घेऊन आला होता, पण औरंगजेबाला त्यांनी सन्मानानं अफजल खानाच्या परिवाराला परत पाठवलं. शिवाजी वेगळेपणानं ज्यावेळी त्यांनी अफजल खानाची कबर बांधली, पण अफजल खानासोबत वकील जो आहे कृष्ण भास्कर कुलकर्णी त्यालाही मारलेलं आहे, पण त्याची कुठं कबर मला दिसलेली नाही. फक्त धर्माचे रिवाज तुम्ही म्हणून महाराजांना जे लिमिटेशन आणता, ब्रह्महत्या पाप आहे. आता तर ब्रह्महत्येविरुद्ध ब्रह्म याच्या विरुद्ध बोलणं हे सुद्धा पाप आहे. सध्या एकबोटी आणि भिडे गुरुजी विरुद्ध बोलणं समजा म्हणजे पोलिसांचा आरोपी होणार, लक्षात घ्या. ते तर असे महापुरुष करून ठेवले होतो एकबोटी आणि भिडे, त्यांच्या विरुद्ध जर कोणी बोललं तर कोणी आम्हाला म्हणतो खलास करू, कोणी म्हणतो मारू. आमचा प्रश्न हा आहे, ज्या मुलीने या दोघांना पाहिलं ती पूजा सकट सध्या कुठे? ती गेली, तिला मारून टाकली, तिचा बाप म्हणतोय माझ्या मुलीची हत्या झाली, तरी पोलीस एफआयआर घ्यायला तयार आहे. आणि जे 5 आंबेडकरी मुवमेंट चालवणारे साहित्यिक आहेत, मरवरा रावापासून सुरेंद्र गडलिंग असतील, सुधीर ढवळे असतील, त्यांच्यावर कसा शिक्का मारला? नक्षलवादाचा. हम आ भी भरते है तो बदनाम हो जाते हैं, वो कत्ल भी करते हैं तो चर्चा नहीं बनती, चर्चा बनी की. आंबेडकरी मुवमेंट चालवणाऱ्या लोकांना धोका दिली आहे आणि ही मुवमेंट जिवंत कोणी ठेवली? सर्वसामान्य गोर गरीब कष्टकरी श्रमकरी ज्यांनी बाबासाहेबांना ज्यांनी डोळ्यांनी पाहिलं नाही पण बाबासाहेबांना ज्यांनी अनुभवलं त्या लोकांमुळे ही मुवमेंट जिवंत आहे. श्रीमंत लोक सांगतो तुम्हाला कसे आहे. बाबासाहेबांच्या भरोश्यावर श्रीमंत झालेला एक मित्र मला परवा कोपरगावला भेटला. पूजेचं ताट घेऊन नवरा बायको लेखा सहित साईबाबाच्या दरबारात तू बाबता योगा मी टिकून सांगतो. खंडारे त्याचा आडना बँक ऑफ महाराष्ट्राचा मॅनेजर. मला दिसल्यानंतर मी सहज त्याला म्हणलं, जय भीम खंडारे साहेब. आता जास्त पैशाला जय भीम करायला थोडं लाज वाटते. तो नमस्कार करतो आपल्याला, ते काही जय भीम करत नाही. आम्ही दुरुस्त झालो ओबीस, आम्ही करतो जय भीम, कारण आम्हाला माहिती आहे आम्हाला आरक्षणच बाबासाहेब म्हणून मिळालं. ते मुळे आपल्याला काय कोणी आम्ही एक लक्षात घ्या, आम्ही सामन्याचं झालं नाही किंवा चिवड घातलं नाही, पण आम्ही 33 कोटी लसोडची चिठी देऊन 22 प्रतिज्ञा अंगी काढली आहे. माझे वडील म्हणून किती दिवस झाले आता 28 सप्टेंबरला बाबा गेले होते, आता 1.5 महिना झाला. मी कुठं मुंड केलं काय, कुठं पिंडदान, कुठं दाढी गेली काढली, कुठलंच नाही. तिसऱ्या दिवसावर सर्वच आटोपलं. आणि जसा महात्मा फुलेंचा अंत्यविधी त्यांनी लिहिला की मीठ आणि मातीमध्ये मला पुरवा, तशाच पद्धतीने आम्ही आमच्या वडिलांना अर्पण केलं आणि त्यांच्या नावाने एक अँब्युलन्स घेऊन गावाला अर्पण केली. का? कारण आम्ही बुद्ध स्वीकारला नाही तर आम्ही बसलो असतो पंचांग पाठ भजी नाट्य शिव धर्माने नाकारलेली आहे, लक्षात घ्या. म्हणून आज आम्ही वैचारिकरित्या ते खंडारीला जय भीम म्हणतो, जय भीम साहेब. म्हणला बाबाच्या मंदिरात जय भीम म्हणतो का? साईबाबाच्या मंदिरात जय भीम म्हणणं म्हणजे सिंहाच्या तोंडात हातात झाल्याचा प्रकार आहे. तुमची एखादी पास बनवून देतो ना, म्हणजे त्या पास आणलं काय? मी तर काही मानत नाही. आपण तर काय, आपण तर चळवळी मधल्या
तुझ्या वडिलाच वगैरे तिकडे जायचं असतं ते पोरांना मेरे घर के आगे साईनाथ तेरा मंदिर बन जाए खिड़की खोलो तो तेरा दर्शन वही ठीक आहे ठीक आहे पास घेऊन त्यांच्या कानात मी हळूच म्हणलं साहेब म्हणलं जोपर्यंत तुमच्यासारखे दलाल भडवे जिवंत आहे तोपर्यंत मी आंबेडकरीचा वोट पुढे जाणार बाबासाहेबांच्या चळवळीला पुढं नेण्याकरता भावनिक होऊन जमणार नाही. तुम्हाला वारंवार ते सांगतोय की आता आपली लढाई ही कोण्या व्यवस्थेच्या विरुद्ध आहे ते लक्षात घ्या. आता आपली जबाबदारी वाढलेली आहे. पोलीस सुद्धा सुरक्षित नाही. छत्रपती चिरे नावाचा धनगर समाजाचा PSI चंद्रपूरमध्ये दारू मटका आणि वरळीच्या किंग असणाऱ्या लोकांनी गाडी खाली चेंदून चेंदून ठार केला. पोलीस तर सुरक्षित नाही सध्या. पोलीस जाऊया पोलीस दोन नंबरला. सुप्रीम कोर्टाचे जज देशाच्या इतिहासात 4 जज पहिल्यांदा आले न्याय मागायला. आम्हाला न्याय द्या म्हणजे जज सुरक्षित नाही. 23 लाख कोटी रुपये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये सेव्हिंग मध्ये होते 2014 ला. द प्रॉब्लेम ऑफ रुपीज या पुस्तकानंतर भारतामध्ये बाबासाहेबांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना केली. किती लोकांना माहित आहे पण माहित नाही. पण RBI स्थापना बाबासाहेबांनी केलेली आहे. ती स्थापना याच्या करता केली की राष्ट्रीय आपत्ती ज्यावेळी देशावर कोसळेल त्यावेळी देशाच्या कोशामध्ये काहीतरी पैसा असावा आणि हा पैसा देशाच्या त्या येणाऱ्या संकटावर वापरण्यात यावा. रघुराम राजन त्या गोष्टीला विरोध करत होता की हे 34 लाख कोटी मी देणार नाही. अमित शहाने धाव दपट करून तो पैसा विड्रॉल करून त्याची बदली केली. तिथं कोण बसवलं? उर्जित पटेल. आणि त्या पैशाचं काय केलं? राफेल विमान खरेदी केले. राफेल विमान हे केवढ्याला? 560 कोटीला. घेतलं केवढ्याला? 1150. 1600 कोटीला. म्हणजे एका विमानावर 1100 कोटी रुपये या देशाच 8 नोव्हेंबर 2016 नंतर झालेलं नोटबंदी नंतरच नुकसान. अर्थव्यवस्था कोलमडली. या देशाची पायमल्ली आहे. अरे हे हुशार आहे जादूवर आहे. नाव लेंगे छत्रपती शिवाजी महाराज का साथ और चुनकर आने के बाद जयंती मनाएंगे पंडित दीनदयाल उपाध्याय की, पंडित श्यामा प्रसाद मुखर्जी की. अरे हमें पता नहीं है कौन है भाई, हमें पता नहीं है कौन है. हम मान जाए शिवाजी महाराज को क्योंकि शिवाजी महाराज का साम्राज्य हा काही कोणी फक्त एका जातीचं नाही. अरे शिवाजी महाराजांसोबत प्रतापगडच्या मोहिमेमध्ये त्यांच्या जातीचा एकही दिसत नाही हो. शिवाजी महाराजांनी जाती पलीकडे राजकारण केलेलं आहे हो. छत्रपती शिवाजी महाराजांनी डावा पाय आणि उजवा हात कलम करण्याची आज्ञा दिली होती. का? जर कोणी स्वतःची अशी द्रोह केला फितुरी केली तर डावा पाय काढा. डावा पाय कापण्यामागचं कारण काय? त्याला घोड्यावर बसता आलं पाहिजे नाही. उजवा हात कलम करा म्हणजे त्याने त्या हातात तलवार धरू नये आणि तो जिवंत याकरता ठेवा की तू स्वराज्यात काही दिवस इमानदार होता म्हणून तुझा आम्ही जीव घेत नाही. पण ही शिक्षा परत कोणी करू नये म्हणून शिवाजी महाराजांनी केलेली तरतूद आहे. त्यात त्यांनी जात पाहिली नाही. छिंदम आपला आहे म्हणून सोडा असं नाही पाहिलं. छिंदम मुलं असं म्हणून शिवाजी राजांनी त्यावेळी अफजल खान जावळीवर आलेला चालून मारूनच टाकला. शत्रू आहे. वकील मागला कृष्ण भास्कर कुलकर्णी शत्रू आहे. त्याची जात नाही पाहिली तर ब्राह्मण आहे की मराठा आहे पाहिली नाही. आणि रांजेगावचा बाबा पाटील हे तर तुम्हाला सर्वांना माहित आहे की एका मुलीला उचलून घेऊन जातो तिच्यावर बलात्कार करतो. शिवाजी महाराजांना ही मातमी करते. शिवराय त्याचे हात पाय छाटतात. आपल्या जातीचा आहे. सकुजी गायकवाड शिवरायांचे सखी एवढे होते त्यांची डोळे काढले हात काढले म्हणजे शिवाजी राजांच्या काळात तलवार जरी होती तरी शिवाजी राजांची न्याय व्यवस्था ही भारतीय लोकशाहीला धरून असणारी होती. तिथं न्याय होता, समता होती आणि बंधुता होती. म्हणून बाबासाहेबांनी शिवरायांना अभिवादन केलं. राजगृहामध्ये शिवरायांचा अर्धा कोटी स्टॅच्यू बनवलेला आहे आणि बदनापूर नारा सोपारा या ठिकाणी बाबासाहेब जिवंत असताना 2 सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती म्हणजे शिवरायांची जयंती बाबासाहेबांच्या अध्यक्षतेखाली साजरी झालेली आहे. म्हणून काही आपली काही अर्ध्या हलकुंडानं पिवळे झालेले काही सर्वरीतली जी काही लोक असतात की बाबासाहेबांचा शिवरायाचा काय संबंध, मराठ्यांचा बौद्धाचा काय संबंध. बाबासाहेबांचा पहिला पुतळा हा भाई माधवराव बादल नावाच्या मराठ्यांनीच उभारला ना 1950 ला. कोल्हापूरमध्ये बिंदू चौकामध्ये बाबासाहेब जिवंत असताना बाबासाहेबांचा पहिला पुतळा हा मराठ्यांनी उभारलेला आहे. मराठा बौद्ध वाद कुठे होतो लक्षात घ्या. हिंदू मुसलमान वाद कुठे आहे हो? यांनी पेटवलंय आपल्याला हिंदू आणि मुसलमान वादावर. राम मंदिराचा मुद्दा म्हणजे मुस्लिमांना टार्गेट करण्याचा मुद्दा आहे लक्षात.
लक्षात घ्या, आता काही तुमच्या हातचा हा समाज दुखवला नाही तर बाहुली म्हणणार नाही, पण हिंदू मुसलमानांच्या बाबतीत आमच्यामध्ये का किंवा आणताय तुम्ही? मुस्लिमांनी कुठे मला त्या आरक्षणाला विरोध केला सांगा? अरे मरणारा शेतकरी तर हिंदू आहे आमच्या विदर्भामधला. या नाशिक मधला शेतकरी, कांदा उत्पादक शेतकरी ज्यावेळी आझाद मैदानला आक्रोश मोर्चावर न्याय मागायला त्याचा जात होता, तो काही गडकरी साहेबांना स्मार्ट सिटी मागत नव्हता, तो काही त्यांना रोड मागत नव्हते, काही मेट्रो ट्रेन मागत नव्हते. ते तिथं येतात, त्यांच्या पाया टाचरा फाटलेल्या असतात, त्यांच्या पायातून रक्त वाहत असतं. तो तर हिंदू आहे ना, त्याला स्मार्ट सिटी नको, त्याला काही नको. त्याने त्याच्या पिकवलेल्या मालाला भाव तेवढा दिला तरी त्याला आत्महत्या करण्याची गरज नाही. या देशातला शेतकरी आत्महत्या करतोय, ते म्हणतात शेतकऱ्याच्या पुरांसाठी मेगा भरती आहे, 2 करोड लोकांच्या हाताला उद्योग देऊ, रोजगार देऊ. अरे आमच्या खात्यामधून 15 लाखाने जनधन योजनेचे आणखी मुद्रावणीसाठी आम्हाला चक्र मारावे लागतात, आणि तुम्ही आम्हाला काय नोकऱ्या देणार आहे? आम्हाला मूर्ख बनवू नका, आमचा शेतकरी मरतोय, हिंदू मुसलमानाच्या वादात आम्हाला पाडू नका. तो शेतकरी ज्यावेळी आझाद मैदानला जातो त्यावेळी त्या शेतकऱ्याचे अश्रू पुसून त्याला खजून आणि पाणी रखरखत्या उन्हात मुसलमान वाटताना दिसले, पण मोहन भागवत साहेबांचे चड्डीवाले माणसं तिथं दिसले नाही, संघाची लोक तिथं दिसली नाही. बाबासाहेबांनी म्हणून आम्हाला सांगितलं की तुम्ही शिका, तुम्ही जर शिकला तर तुम्ही काय बाळ, शिकल्यानंतर काय होतो माणूस? भिडे गुरुजी म्हणतात जो जितका शिकलेला त्याच्या पुढे शब्द म्हणत नाही, कारण तुम्हाला मानवी मर्याद आहे. त्यांना चालतं म्हणणार, त्यांना काही असलं तर चालतं. शिकल्यानंतर माणूस काय होतो? संघटित होतो, आणि संघटित झाल्यानंतर तो काय करतो? संघर्ष करतो. म्हणून शिक्षण हे गाईचं दूध आहे असं म्हटलं ना, गाईला जास्त महत्व देऊ नका. आता वाघाचा कमी भीती राहिली, गाईची जास्त भीती आहे. पहिले लोक वाघाला तरी धावत होते, आता गाईचा ढाक आहे. कोई क्या सोचता है मेरे बारे में, ये ख्याल आते ही हम साए से डर लगता है. उर्दू करते ना आपल्याला, भाषा सर्वच कळलं पाहिजे. कोई क्या सोचता है मेरे बारे में, ये ख्याल आते ही हम साए से डर लगता है. एक अलग से खौफ का मंजर है मेरी चारों ओर, मुझे शेर नहीं गाय से डर लगता है. कभी कभी चाय से भी डर लगता है, गाय से भी डर लगता है. गायीच्या संशयावर अखलाक आणि त्याच्या बापाची हत्या केली, या बाबासाहेबांनी शिक्षणाला गायीचं दूध म्हटलं नाही. एज्युकेशन इज मिल्क ऑफ काऊ म्हटलं, एज्युकेशन इज मिल्क ऑफ बफेलो. म्हशीचं दूध आहे का शिक्षण? कशाचं दूध आहे? एज्युकेशन इज मिल्क ऑफ टायगरची बायको, टायग्रेस. एज्युकेशन, कारण टायगर तरी दूध येते ना. एज्युकेशन इज मिल्क ऑफ टायग्रेस. जो पिएगा वो धारेगा. दूध पिया हूँ क्योंकि मैं पतंजलि वाले बाबा या अमूल दूध का दूध पीता नहीं. पतंजलि वाला बाबा सवेरे आके हमें कहता है सांस लो, सांस छोड़. आस्था चलन सवेरे 7 बजे बाबा आता है, कपाल भाती करो, वस्त्र भाती करो, जलनेती करो, पीठ की रीढ़ को सीधा करो, चमनप्रास खाओ. पतंजलि का चमनप्रास खाए खाओगे तो कोई बीमारी नहीं होगी, सांस लोगे तो कोई बीमारी नहीं होगी, अंदर के अंदर आप मजबूत बनते जाओगे. पतंजलि का चमनप्रास तो खा लो. तो बाबा दैनिक भाव का घुटना खराब कैसे हो गया बाबा? चमनप्रास में इतनी ताकत है तो तुम्हारा घुटना खराब क्यों हुआ? थोड़ी देर के बाद बाल योगी आता है और बाल योगी भी कहता है कि अरे ये ले लो, अपने आंखों में डालो, ये सुरमा मत लगाओ, ये आंखों का खून जो है आंखों में, जो अपने आंखों में जो ये आता है, हमें धुंधला दिखाई देता है. तो अगर ये तुम नेत्रदीप नेत्रबिंदु अगर इस्तेमाल करोगे तो आपकी आंखों में कभी धुंधलापन नहीं दिखाएगा, ये आप अपनी आंखों में डालो. तो बाबा ये बाल योगी बता रामदेव बाबा की बाली आप फड़फड़ाते क्यों है? प्रोडक्ट में इतना दम है, हमारे लोक गुरगुराते क्यों नहीं? लोक बाबासाहेबांच्या काळात शिकलेली होती, छोटी थोडी शिकलेली होती, वामन दादा काही जास्त शिकले नव्हते, थोडे शिकलेले, पण गुरगुरत नाही. व्यवस्था परिवर्तनाचं गीत भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, 5 लाख नाही, 50,000 नाही, 5,000 नाही, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीचे दयाच्या नारेच टोक असते, वाणी तर भीम आहे, करणी तर भीम असता, वर्तन तुझ्या पियाचे चालेच टोक असते. दहाड आहे शेर की, वामन दादाची दहा आहे, शिकलेले कमी होते पण गुरगुरत होते, कारण ते दूध खरोखर वाघिणीच होत. आता का संविधान जाळल्यावर सुद्धा लोकांना चिंता नाही आली, पण आमच्या घरातले म्हातारे असे बसले, आम्हाला वाटत संविधान जाळल्यानंतर विचार करत असते संविधान काय जाळलं, ती विचार काय करतात?
कटप्पाला बाहुबलीला काऊन मारलं असं काय सुटलं होतं कटप्पाच कटप्पाला बाहुबली असे सुस्त रेडे आहेत ना तुम्ही एक लक्ष बुद्धाचे तुम्ही अनेक फोटो किंवा मूर्त्या पाहता अजिंठ्याच्या लेणीमध्ये पांढऱ्या कमळावर बुद्धाचे फोटो दिसतात म्हणजे बुद्धाच्या त्या लेण्यामध्ये बुद्ध कोरलेला सर्व बुद्ध डोळे मिटलेले आहेत बाबासाहेब एक चांगले मंत्री होते चांगले पत्रकार होते चांगले लेखक होते धर्मचिकित्सक होते तसे बाबासाहेब एक चित्रकार सुद्धा होते बाबासाहेबांनी एक बुद्धाचं चित्र रेखाटलेलं आहे तुम्ही पाहायला गेले मला माहिती माझ्याकडे ते आहे तर बाबासाहेबांनी रेखाटलेला बुद्ध हा डोळे बंद केलेला नाही तो डोळे उघडलेला बुद्ध आहे आणि त्यात बाबासाहेब असं म्हणतात की बुद्ध हा अहिंसेचा पुजारी नक्कीच आहे पण इतकीही अहिंसा कामाची नाही की तुम्ही अत्याचार आणि अन्याय झाल्यानंतर सुद्धा शांत बसाल पुढे त्यांनी एक नोंद केलेली आहे नपुसकाचं शील आणि दुर्बलाची अहिंसा ह्याला जगात किंमत नसते पण अन्यायाचा सुद्धा प्रतिकार हा केलाच पाहिजे आपण शांत डोळ्यांनी बसता कामा नये पण आपली लोक जर शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे हे जर बाबासाहेबांनी सांगितलेलं खरं आहे तर आपण तर शिकलो पण आम्ही गुरगुरत काय हा मोठा संशोधनाचा विषय आहे आपली लोक भूलत नाही हसत नाही गुरगुरत नाही संविधान जाळल्यानंतर तर देश पेटायला पाहिजे होता कुठंच नाही इथं एखाद्या महाराजावर बोलजा मला कोकणात उद्या फाशी देत मला इथंच मारते जीवानी महाराजावर कौन बोलला संविधान जाळलं कुठं प्रतिक्रिया नाही कारण शिक्षण वाघिणीचं दूध जरी असलं तरी या दुधात सध्या भेसळ आहे हे दूध सदाशिव पेठ पुण्यातून येत आणि उरलेलं दूध रेशीम बाग नागपूर मधून येत तेच आमची येतात म्हणून गुरगुरत नाही दुधातच फॉल्ट असल्यामुळं बाबासाहेब आम्हाला माफ करा की आमचे लोक काही गुरगुरत नाही मला येताना खरोखर तुम्हाला अभिवादन करावं वाटतं की तुम्ही त्या गेटवर काही बाबासाहेबांच्या थॉट्स लिहिले आहेत त्यामधला एक शेवटचा थॉट्स आहे भाकरी माणुसकीला काय म्हणजे माणुसकीला कट्ट्याच्या भाकरीला सर्वोच्च स्थान असं आहे कोणाकडून लाचार होऊ नका असा त्याचा आशय आहे की तुमच्या स्वाभिमानाला तुम्ही किंमत द्या भाकरीला किंमत देऊ नका कुठं कुठं गहाण फडू नका स्वाभिमान शिका तो स्वाभिमान तुम्हाला शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये पाहायला मिळतो आणि त्या शिवाजी महाराजांनी हा वैदिक धर्म तुम्हाला बाजूला ठेवला शिवरायांनी काय केलं वैदिक धर्माची नियम होती ना नवरा गेल्यानंतर बायकोला त्या पहिल्या जिवंत जाळलं जायचं बरोबर हे मान्य आहे तुम्हाला की पती गेल्यानंतर त्यावेळी काही महात्मा फुले होते राजा राम मोहन राय होते बाबासाहेब आंबेडकर होते 16व्या शतक आहे त्या काळातली परंपरा आहे की पती गेल्यानंतर स्त्री विधवा व्हायची आणि तिला जिवंत जाळलं जातं स्वतः शिवराय गेल्यानंतर पुतळा पैसा सती गेल्या हे सुद्धा उदाहरण आहे पण शहाजीराजांच्या मृत्यूनंतर जिजाऊ साहेब सती गेल्या नव्हत्या 1674 पर्यंत जिजाऊ रायगडावर जिवंत होत्या याचा अर्थ असा आहे धर्म सनातनचा आम्हाला असा सांगतो नारी नरकस्य द्वार मनुस्मृती जर या देशाचं संविधान आहे भिडे गुरुजी तर आम्हाला उत्तर द्या त्या मनुस्मृतीच्या आपस्तंभामध्ये आमच्या करता काय लिहिलं मराठा करता काय लिहिलं ओबीसी करता काय लिहिलं तुमचं जाऊ द्या तुमचं अति तुम्ही एससी जाऊ द्या बाजूला आणि मला ओबीसी करता काय लिहिलं ते ऐका मनुस्मृतीचं आपस्तंभ नावाचं प्रकरण आहे त्यामध्ये 391 कलम काय सांगते जसं भारतीय राज्यघटनेमध्ये 395 कलम आहेत तसे मनुस्मृती मध्ये सुद्धा कलम आहेत मनुस्मृतीची एक कलम अशी आहे की राजाच्या हातून जर ब्रह्महत्या घडली तर त्या राजाचा राज्याभिषेक वर्ज करावा त्याला पुरोहित मिळता कामा नये त्याला रयतीने आपला राजा मानू नये म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी कुठंही तुम्हाला आता कोकणात असं म्हणतात शिवाजी महाराजांचे गुरु कोकणात म्हणतात आपल्या खानदेशात म्हणत नाही विदर्भात म्हणत नाही मराठवाड्यात म्हणत नाही पण कोकणात काही ठिकाणी असं म्हणतात शिवाजी महाराजांचे गुरु हे रामदास स्वामी होते जर हे खरं असल तर राज्याभिषेकाच्या वेळी आम्ही म्हणत नाही हा दिनकरराव जवळकर यांनी प्रश्न विचारला जर रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरु होते तर राज्याभिषेकाच्या वेळी ते कोण्या मठात गांजा फक्कीत बसते माझ्या केस पुरा तुम्हाला बघा
केळकर जे खरंच गुरु होते त्यांचं मंत्र इथून बाबडे लढले का? साहित्यकारावर हल्ला केला, बहिर्जी नाही काही काय गर्जना केली, हर हर महादेव। तिकडे प्रतापगडावर बाईच्या जावडीच्या खोऱ्यामध्ये सुद्धा चंद्रबाबूंचा पाडाव केला, खानाचा पाडाव केला, त्यावेळी हर हर महादेव। शेतात पाहणारी भीमा कोरेगावला लावले जाणार आहे, हर हर महादेव। आपल्या महाराष्ट्रात आणि देशात अनेक सत्संग करणारे बाबा आहेत, त्यातला एक बाबा त्याचं नाव सांगतो आता, श्री 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 रविशंकर बाबा। आपले अनेक लोक त्याच्या सत्संगात जातात, 7 दिवस YTV चा कोर्स करतात। काय त्या कोर्स मध्ये काय जेवण कसं असतं, वरण असतं आणि पोळ्या असतात, दाळ। त्या दाळ मध्ये चटणी नाही, मसाला नाही, मिरची नाही, लिंबू नाही, कांदा नाही। अरे हे जो खातो तो देशासाठी लढतो, हे जो खात नाही तो नपुंसक असतो। आणि आम्हाला तो दोष 7 दिवस दिला जातो, आणि तिथं बाबा पण वचन पा काय करतो, कुठं वाटलं ते युट्यूबला शोध, सर्च करा, RR रविशंकर, श्री श्री रविशंकर ऑन छत्रपती शिवाजी महाराज। काय म्हणतो, शिवाजी ज्योति मोठा चुके थे। आता त्याचा आवाज कसा आहे म्हणून सांगतो तुम्हाला, शिवाजी काफी थक चुके थे, वो अपने गुरु रामदास जी महाराज जी के पास एक दिन जाते हैं, रामदास स्वामी कडे वो जाते हैं, कहते हैं गुरुदेव अब तो मैं थक चुका हूँ, मैं तो अब लड़ नहीं सकता, एक काम कीजिए, अब आप मुझे आपकी शक्ति प्रदान कीजिए। तो गुरु रामदास जी स्वामी जी बोलते हैं कि वत्स, देखो छत्रपति, आप तो छत्रपति हो, आप तो राजा हो, राजा ऐसे हार नहीं मानते, आप मेरा गुरु मंत्र लेकर लड़ाई करो, जय जय रघुवीर समर्थ करो। और शिवाजी महाराज अपना मुकुट उनके चरणों पे रखते हैं और उनका आशीर्वाद लेकर वो शिवाजी जाते हैं और वो युद्ध जीत जाते हैं। आता हे जर खरं असतं, सुद्धा खरं, मावळे गेले ते शाळेत पेपर आलेले आहे, मावळे आलेले हातात तलवार घेऊन जय जय रघुवीर। अरे काही नावानावामध्ये फरक आहे का नाही? अरे हा मंत्र होता ना स्वराज्याचा, हरहर महादेव असं वाटत। आता तलवार घेऊन भीमा कोरेगाव 58 विरुद्ध 500, हरहर महादेव सिद्धनाथ महाराज, सिद्धनाथ महाराज असं म्हटलं काय, जय जय रघुवीर। त्या शाहित्यकाला हल्ला करताना असं म्हटलं का मावळ्यांनी, जय जय रघुवीर समोर शाहित्यकाला म्हणलं तर काढवलं अरे नावानावा खरे की आणि तुझी म्हटलं का आदर आहे, आणि गुरुजी श्यामची आई, श्यामची आई चाली गुरुजी आदर पिढे गुरुजी कसं वाटत तुम्ही नावानावा थोडे गुरुजी गुरुजी फरक आहे राम राम हा शब्द कसा वाटतो जुन्या लोकांचा, बरोबर ते काही आपले हिंदू लोक असतील ते सकाळी उठल्यानंतर राम राम जी राम राम कसं काय ठीक आहे का वा 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 हा राम राम। आता नातू जय श्री राम बांधतो का मंदिर मारतो का बसून, मी एकाला विचारलं एवढंच राहिले रामाचा गाला कसं, एकीकडे तुम्ही म्हणता मला पुरुषोत्तम आहे रामा, तिकडे दुसरीकडे म्हणता जय श्री राम, आणि मस्जिद पासून पोलिसांना टेन्शन येतं ना की मस्जिद पासून रामनवमी तिकडे गेले तर ही लोक जय श्री राम करून म्हणत असतील। आता त्याच कारण त्यांनी असं सांगितलं का रामाचा मुसलमान विरोध करते, रामावर एकही भजन चांगलं आमच्या हिंदूला गीता नाही आलं, पण मुसलमानांनाच लिहिलं साहिर लुधियानवी भजन कोणतं लिहिलं, सुख के सब साथी दुख बिना कोई मेरे राम तेरो नाम एक साचा दुजा ना कोई, लिहिलं गायलं कोण ते हिंदू नाही गायलं ते मुसलमानानं गायलं मोहम्मद रफी, आणि पिक्चर कोणता गोपी, आणि त्या गोपीची भूमिका करणारा हिंदू कोण तोही मुसलमान दिलीप कुमार, हिंदू तर मुसलमानाचा वाईट कुठे आहे हे म्हणतात तुमचे मुसलमान दुश्मन आहे, मग मुक्ता रक्ता तप्पी तुमचा जावई कसा झाला, शहानवाज हुसेन तुमचा जावई कसा आहे, बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर बाळासाहेबांवर चित्रपट आला आहे का ठाकरे, त्यामध्ये बाळासाहेबांची भूमिका आपल्याला नाही जमली हिंदूंना, पण बाळासाहेबांची भूमिका करणारे मुसलमानच आहे नवाजुद्दीन सिद्दीकी, माझ्या कुठे हिंदू तर मुसलमानाचा नाही जात, मग तरी आम्हाला इतका चुकीचा इतिहास, अरे ज्योतिबा फुले म्हणतात मासा पाणी खेळे कोण गुरु असते त्याचा, शिवाजी महाराजांकडून ब्रह्महत्या घडली होती, मनुस्मृतीची 300 पण 391 कलम ही सांगते
की जर राजाच्या हातून ब्रह्महत्या घडली तर तो राजा राजा म्हणण्याच्या लायकीचा नसतो, त्याचा राज्याभिषेक करावा. शिवाजी राजांचा राज्याभिषेकाचा प्रश्न ज्यावेळी ऐरणीवर आला त्यावेळी शिवरायांना किती त्रास झाला माहित आहे? जसं भारतीय राज्यघटना तयार करताना बाबासाहेबांना त्रास झाला तितकाच त्रास स्वतः राजा म्हणून घोषित करायला शिवरायांना झाला. इथले येत नव्हते म्हणून त्यांनी काशीवरून नागा भट्ट शोधला, त्याला पैसा दिला आणि तो इथं महाराष्ट्रात आला आणि मग त्यांनी राज्याभिषेक विधी केला. आणि पुढे बाळ गंगाधर टिळक असं म्हणतात की तो टेम्परवारी राजा म्हणून आम्ही मानले गेला, पण आमचा तो परमनंट राजा नाही. मी अमोल कोल्हेचे आभार मानतो या स्टेजवर की स्वराज्य रक्षक संभाजी या नाटकातून त्यांनी शिवाजी राजांच्या मृत्यूवर खरं लिहिण्याचं केलं. आम्ही सांगत होतो शिवरायांचा खून झाला तर लोक आम्हाला वेळेत करायची, मंत्रिमंडळाला शिवरायांनी मंत्रिमंडळांनी शिवरायांना संपवलं हे सांगत होतं लोक म्हणायची मूर्ख आहेत बदमाश आहेत हे साले बदमाश असतात असेच म्हणायची. पण आज अधिकृत रित्या तिथं शिक्कामोर्तब झाला की 14 मार्च 1680 ला शिवाजी महाराज राजा नावाच्या लग्नामध्ये जिवंत असतात, त्यांची प्रकृती ठणठणीत असते आणि 3 एप्रिल 1680 ला म्हणजे 16 ते 18 दिवसात शिवाजी महाराजांचा मृत्यू अचानक कसा, बाबासाहेबांचा मृत्यू अचानक कसा, यावर सुद्धा अनेक वाद विवाद आहेत. नानकचंद तुम्ही याबाबत बऱ्याच गोष्टीचा खुलासा केला आहे. 6 डिसेंबरला बाबासाहेब जातील अशी बाबासाहेबांची प्रकृती नव्हती, हे अचानक कसं होत तुम्ही भावनिक होऊ नका, पण याचा थोडा शांततेने विचार करा. जे शिवरायांच्या मृत्यूबद्दल घडलं ते बाबासाहेबांच्या मृत्यूबद्दल सुद्धा घडलेलं आहे. बाबासाहेबांचा मृत्यू हा नैसर्गिक नाही, त्यामध्ये तत्कालीन राज्यकर्त्यांचं फार मोठं षडयंत्र आहे. त्याच्यासाठी तुम्हाला वाचावे लागेल, भावनिक होऊन जमणार नाही, तुम्ही आम्हाला पुरावे मागतात. मग ते तसं झालं ना, जसे जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या मृत्यूबद्दल संशय आहेच ना, अजूनही दोन प्रवाह आहेत ना, कोणी म्हणतं वैकुंठाला गेले, कोणी म्हणतं त्यांची हत्या झाली. पण मूळ प्रवाह काय सांगतो की जर महाराज वैकुंठाला गेले असं मान्य करू तर ते गेल्यानंतर त्यांच्या परिवाराची पूजा का झाली नाही देहूमध्ये, त्यांना 22 वर्ष देहूमध्ये येण्यावर बंदी होती, त्यांचा कोणी वाली उरला नव्हता, त्यांना कोणी अभय द्यायला तयार नव्हतं मोरे कुटुंबियाला. त्यावेळी संभाजी राजांना ज्यावेळी राज्याभिषेक झाला 1682 ला 16 जानेवारीला 1681 ला त्यावेळी छत्रपती संभाजी महाराज होते, म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांचं मोरे कुटुंब देहूमध्ये 22 वर्षानंतर परत आलं आणि त्यांनी मंबाजीनी घडपलेली 4 एकर जमीन त्याचा ताबा त्यांना मिळवता आला आणि देहू ते पंढरपूर ही वारीची परंपरा छत्रपती संभाजी महाराजांमुळे सुरू झाली. पण तुकाराम महाराजांना 40 वर्षात ज्यांनी सुखाचा श्वास घेतो, तुकाराम महाराजांचं बाबासाहेबांचं काही नातं आहे का हे सांगतो तुम्हाला, नातं काय बाबासाहेबांचं जे मुखपत्र होतं मूक नायक, या मूक नायक वृत्तपत्राच्या सुरुवातीला तुकाराम महाराजांचा अभंग दिसतो. मग मला प्रभुत्व भारताचा काही अंग या ठिकाणी दिसला, पण मूक नायक या वृत्तपत्राच्या सुरुवातीला तुकोबाराचा अभंग असायचा. तो अभंग कोणता आहे, काय करू आता धरून या भीड निशंक हे तोंड वाजविले, जगी नाही कोणी मुखियांचा जाण, हा जो अभंग आहे तो अभंग मूक नायक वृत्तपत्राची सुरुवात असायचा. जर ज्याच्याकडे जुने वृत्तपत्र असतील त्यांनी पाहावे. आणि बाबासाहेबांनी माझी आत्मकथामध्ये असं लिहिलं आहे, नामदेवांनी तुकाराम महाराजांचा वारकरी धर्म हा हिंदू धर्माचं शुद्धीकरण करणारा धर्म आहे, पण या धर्मामध्ये रामदास स्वामी घुसल्यामुळे या धर्माच्या त्या प्रवाहामध्ये झाली. हे माझं वाक्य नाही, हे भारतीय संविधानाच्या शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य आहे. ते एक धर्मचिकित्सक होते, म्हणून माझ्या मराठा ओबीसींना विनंती आहे, शिवाजी महाराजांचे गुरु शोधण्यात वेळ वाया घालू नका. त्यांचे गुरु त्यांची आई होत्या जिजाऊ, त्यांचे गुरु त्यांचे वडील होते छत्रपती शहाजी महाराज, आणि त्यांच्या मावळ्यांना अध्यात्माचं प्रबोधन करणारे जगद्गुरु संत तुकाराम महाराज. या पलीकडे शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये कोण्या गुरुचा उल्लेख नाही. जर हे असते रामदास महाराज तर ते राज्याभिषेकाला आले असते, त्यांनी सांगितलं असतं शिवाजी राजा माझा शिष्य आहे, अरे भटानो तुम्ही राज्याभिषेक करत नाही मी त्यांचा राज्याभिषेक करतो. पण त्यांनी राज्याभिषेकाला नकार दिला, कारण शिवाजी महाराज हे वर्ण व्यवस्थेने चूक ठरवले होते. शाहू महाराजांना 1901 ला पंचगंगेच्या घाटावर नारायण भटजींनी शूद्र म्हटलं होतं, राजाराम आपल्या प्रतापसिंग महाराज साताऱ्याचे त्यांना सुद्धा शूद्र म्हटलं आणि बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांना शूद्र म्हटलं. इतकंच नाही, मातंग समाज असेल तर त्यांनाही सांगतो. लातूर मधली घटना आहे मार्च महिन्यामध्ये या वर्षी. आपला मातंग समाज या लोकांच्या सोबत फार राहतो. माझ्या मातंग बांधवांना विनंती आहे
की 2018 मार्च महिन्यात लातूर जिल्ह्यामध्ये माझ्याचा नवरदेव हनुमानाच्या मंदिरात गेला तर त्या नवरदेवाला मारून बाहेर काढलं आता मार्च महिन्यामध्ये आणि ते घर बहिष्कृत केलं. आमच्या जळखानीज मध्ये रामदेव मध्ये घटना जोशीच्या विधीत की मागाची पोरं आणल्या उभी होती. म्हणून बौद्धांचं याकरता भलं झालं की बौद्ध समाजाने म्हणजे पूर्वाश्रमीच्या महासमाजाने बाबासाहेबांना स्वीकारलं. म्हणून आज कोणी बौद्धांना पत्रवाळ्या उचलायला लावत नाही, आज कोणी बौद्धांना लाचार म्हणत नाही, कारण स्वाभिमान गहाण ठेवू नका हा बाबाचा विचार स्वीकारला. आणि बाबासाहेबांचा विचार अण्णाभाऊ साठेंनी प्रमाण मांडला, जग बदल घालून घावं गेले सांगून मला भी मरावं, गुलामगिरीच्या या चिखलात रुसून बसला का ऐरावत, अंग झाडून निघे पिली वरती खावं, जग बदल घालून घावं. जोशी महाराजांच्या विहिरीमध्ये 3 मुलं मागाची आंघोळीला उतरली तर त्यांना गाढवावरून थिंड नग्न काढून त्यांच्या पाठीला फटके मारले गेली. गोंदिया जिल्ह्यामध्ये टिकमबाई नावाची आदिवासी समाजाची महिला गावाच्या बाहेर झोपडी करून राहते, तिनं करणी केली म्हणून गावामध्ये रोग आला साथीचा. म्हणून आता 2 महिन्यापूर्वी त्या टिकमबाईला जिथं झेंडा फडकवतात भारताचा त्या तिरंग्या झेंड्याखाली उघड केलं, नागलं केलं, तिच्या गुप्तांगामध्ये शिसर टोचलं, काच टोचले आणि 1 70 वर्षाची म्हातारी ठार केली. छत्रपती चिडे नावाचा धनगर समाजाचा पोलीस त्यांनी मारून टाकला. याची खान बघा, तो प्रशांत परिचालक नावाचा पंढरपूरचा विधान परिषदेचा आमदार आहे. त्या आमदाराने केलेलं वाक्य आहे की हे पोलीस असतील किंवा ह्या देशासाठी मरणारा शिपाई 9 महिने तिच्या देशाच्या सीमारेषेवर असतात, यांचं लग्न झालेलं असतं, ते 9 महिने घरी येत नाही, यांना मुलगा होतो, यांना तार येते. माझा त्यांना प्रश्न आहे की तू तिकडे होता तर मुलगा कसा झाला? इतक्या नीच भाषेमध्ये कोण बोलतो? परिचालक. कोणाच्या सत्तेमध्ये घ्यायच्या हे कोण? यांनी शिवाजी महाराजांच्या नावाने सत्ता मागितली आणि शिवाजी महाराज काय म्हणतात? स्त्री ती कुठल्याही धर्माची असू दे, ती आमच्या मंदिरातली देवता आहे, तिच्या पदराला जरी हात लावला तर त्याचे हात पाय कलम केले जातील. शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राज्य करणाऱ्या पद्मासांनो, जर तुमच्या ताकद आहे तर पोलीस आणि देशासाठी लढणाऱ्या सीमारेषेवर लढणाऱ्या आमच्या सैनिकाचा अपमान करणारा तो परिचालक त्याची जीभ हसडून त्याला आजन्म कारागृहात डांबलं पाहिजे होतं. तर तुम्ही शिवाजी महाराजांचं नाव घेण्याची तुमची लायकी आहे तर महाराजांचं नाव घेऊ नका. मी एवढ्या जबाबदारीने का बोलतो? कारण तथागतांनी सांगितलेलं पंचशील आणि अष्टांग मार्ग आणि 22 प्रतिज्ञा मी आत्मसात केल्या आहेत. म्हणून असं नाही की भाषण झालं आणि रात्री मी दारू पिली तिकडे नाही तिची क्वार्टर, असं नाही. ज्या बुद्धांनी सांगितलं आम्हाला सुरा मेरे म्हणजे प्रमाण ठाणा वीरमणी सिखा परम समाधी आणि मोदी सुद्धा गेले होते. माय तो भगवान बुद्ध के देश आहे गुंडारे मित्र. डोनाल्ड ट्रम्प म्हणतो ओ वेलकम माय डियर सिट डाउन. आणि जर हे एखाद्या महाराजाची किंवा एखादी कोणाची आता मूर्ती घेऊन गेली असते रामदास स्वामीची ओळख असते का तिकडे? नाही ना. या देशाची ओळख ही बुद्ध आहे, लक्षात घ्या. पण बुद्ध जो स्वीकारतो तो बुद्धिमान. जो बुद्ध स्वीकारतो याचा अर्थ काय? बाबासाहेबांना हा देश प्रबुद्ध भारत करायचा आहे. मग काही जे गीत गायलं त्याच्या गीतामध्ये आहे की हा देश मी बौद्धमय करणार असं बाबासाहेबांचं. म्हणजे काय करणार? सामनेरांची वर कॉलेज भिकू का? असं नाहीये. 14 ऑक्टोबर 1956 ला दीक्षांत समारंभाच्या वेळी भंते चंद्रमणी ज्यावेळी बाबासाहेबांना दीक्षा घ्यायला होता त्यावेळी दीक्षेची सुरुवात होते म्हणा बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि. बाबासाहेब त्याचा पुनरुच्चार करतात आणि पुढं संघम. बाबासाहेब थांबतात. बाबासाहेब म्हणतात भंते मी बुद्धाला शरण जातो, शरण जातो धम्माला, शरण जातो, पण मी संघाला शरण जात नाही. केवळ संघाला शरण जाणार नाही तर तो विधी पूर्ण होणार नाही. दीक्षांत समारंभ. बाबासाहेब म्हणतात ठीक आहे मी संघाला शरण जातो पण बुद्ध काळातील बुद्धाच्या काळातील 5 भिक्खूंना मी शरण जातो कारण सध्याच्या भिक्खू संघावर माझा विश्वास नाही. मला सुटा बुटातला भिक्खू हवा. आम्ही आधुनिक भिक्खू आहोत. रोज जातो प्रचार करतो, तथागत सांगतो, शिवाजी महाराज सांगतो, संभाजी महाराज सांगतो, बाबासाहेब सांगतो आणि आमचे जे कट्टर पोर आहे ज्यांना वाटते आता मंदिर व्हावं बरेच पोर येतात ना त्याला म्हणतो आहे सोनं आयपीएस अधिकारी हो, चांगला पोलीसवाला हो, या देशाला पुढे नेणारा एक नागरिक हो बाबा, हिंदू मुस्लिम हे आमचा आम्हाला वेळ नाही याच्यासाठी यायला पाहिजे ना योगी आदित्यनाथ.
पाहिजे, हे सगळी यायला पाहिजे, तर मोदींच्या भाषणी यायला पाहिजे, मंदिरासाठी अमित शहाच्या मुलांनी यायला पाहिजे. अमित शहा इथून यायचा, अमित शहा तुमच्या मुलं बाहेर काढा, आता तवाचं मंदिर बनायचं, आम्ही येतो तुमच्यासाठी मंदिर बांधायला, बिटा कमी पडल्या तर वरवेरी येऊन पाठवू, चिरा पाठवू इकडचं मंदिर बांधायला, आम्ही येतो तिकडं. चला, पण तुमची मुलं कुठे दाखवा, यांची मुलं अभ्यास करत असतात, आमची मुलं भांडणं करत असतात. आमच्या मुलांना हीच विनंती आहे, बाबांनो महाराजांना समजून घ्या. महाराजांना अरे बघा ना काय परिस्थिती आहे, 10 प्रोटोकॉल होता भाषण करावं लागतं, कारण 10 बरोबर. गोंदियामध्ये मला तिथे पीआयनी 149 ची नोटीस बजावली आणि डेरेक्टली बोलवलं, आला जर काही बोलल्यानंतर ते प्रक्षेपक बोललात तर काय म्हणजे माझं होऊ शकते. 2019 नंतर महाराष्ट्राचा गृहमंत्री मी झालो तर होऊ शकते ना, अरे चहावाला प्रधानमंत्री होऊ शकतो, गुरुसाहेब आंबेडकरला गृहमंत्री होऊ शकत नाही का? मी काय इकडे मत माझ्या सुद्धा येणार नाही, सांगतो तुम्हाला, त्यांनी जर चाय नाही विकला हो किती खोट बोलायची काही लिमिट असते की नाही. माय वाडनगर गुजरात की रेल्वे स्टेशन पर जब मेरे फायर फायर चार बेचता था 1975 का वो साल मुझे अभी भी याद है, कितनी भूख मरी है मेरे देश में, मैं तो चौकीदार हुआ. अरे त्या वर्षीची तर रेल्वे स्टॉपी व्हावं त्या तुम्ही चंद्रपूर शहरात आला, चंद्रपूरला ब्लॅक डायमंड सिटी म्हणतात, कोळशेच्या खाली आहे चंद्रपूर मध्ये. आता बघा बघा तिथं या सभा ऐकली मी त्यांची 2014 सभी लोकसभेच्या प्रचाराला सभा होती लोकांचं, तिथं भाषण मध्ये कसं काफी हमारे देश में अब काफी गरीब, उत्तर प्रदेश में जाता हूं तो लोग वहां एक समय का भोजन खा के सोते हैं भाइयों, और जब मैं महाराष्ट्र में आकर देखता हूं मेरे मुल्क की भूमि में, एक चंद्रपुर में मैंने मजा कर देखा तो यहां के लोग अरे वहां कम से कम रोटी खाते हैं, लेकिन यहां तो मुझे वो कोयला खाते हुए नजर आ रहे हैं. मुनगंटी बार भट्टा तो साहब वो कोयला नहीं है, वो सिंगाड़ा है, सिंगाड़ा कोयला, शिंगाला जो असतो तो कोयला कोळसे लागला दिसतो ना, ते साहेबा म्हटलं हे कोळसे खातात तर होतो, तू शिंगाला सोडून राहिले होते, बोल ना लिमिट आहे का नाही. आता येतो अशात 1948 मध्ये नथुराम गोडसेनी ज्यावेळी गांधीला मारण्यासाठी पळाला, फर्स्ट टेररिस्ट इन इंडिया नथुराम गोडसे पळाला, त्यांनी काय केलं होतं, गांधींना वंदन केलं होतं, नमस्कार केला होता, लोकांना म्हटलं गांधींच्या पायात आलं आणि संकल्प केला. मग मी तुम्हाला तेच सांगितलं, 5 वर्षात संविधान संपवण्यासाठी या लोकांनी एक मोठ बांधलेली आहे. संविधान आता संपण्याच्या परिस्थितीत आहे. आज या अभिवादन सभेला अभिवादन करत असताना आम्हाला घरी जाऊन एक संकल्प करावा लागेल की आपल्या घरातला प्रत्येक माणूस आज वरवेलीच्या गावामधला पदवीधर आहे, पण त्याची जबाबदारी आता वाढलेली आहे, त्याला घरात राहायचं नाही, घरात बसणारा माणूस मरणार आहे की नाही मान्य करता, मरण प्रत्येकाला. आता एक पक्ष काही लोक म्हणतात तुम्ही घाबरत नाही का मरायला, घरात बसून चढून मेल्यापेक्षा रणांगणावर येऊन लढून मेलं कधी चांगलं, ते मरण लोकांच्या लक्षात आहे. मरण तर आहेच ना, माझ्या वयाचे अनेक मुलं जेलमध्ये दिसतात तुम्हाला, मरण तर आहेच ना, मरायला काय घाबरायचं, त्यामुळे ती तुम्हाला धावण्याचं करतील, कलजुगी करतील, कारण त्यांच्याकडे हत्यार आहेत ते मारतील, पण आम्ही माणसाला मारणारी लोक नाही. आमची ओळख बुद्धाशी झाली, आम्ही बुद्धिवान झालो, आम्हाला प्रश्न पडायला लागले. शनी शिंगणापूरला जात असताना आम्हाला प्रश्न पडतात, इथं लोक सांगतात धर्माचा धाक दाखवतात की या गावामध्ये घराला दार नाही, देवाला देऊळ नाही. खरंच नाही, घराला दार नाही, देवाला देऊळ नाही. मी बुद्ध स्वीकारला म्हणून माझ्या बुद्धीचा प्रश्न पडला, घराला दार नाही हे बरोबर आहे, देवळाला देऊळ नाही देवाला हे बरोबर आहे, पण दानपेटीला कुलूप कोण आहे, मी बुद्ध आहे म्हणून मला प्रश्न पडला. मी बुद्धिमान त्याच्या करता आहे की बाबासाहेबांना प्रबंध हरत करायचं, म्हणजे काय करायचंय, तरुण बाबासाहेबांना बुद्धिमान करायचं आहे, तो या देशाची शासन करती जमात व्हावा हे बाबासाहेबांचं स्वप्न आहे, या देशाचं संविधान वाचवणारा तो व्हावा हे बाबासाहेबांना वाटतं, या देशाचं संविधान टिकावं हे बाबासाहेबांना वाटतं, आणि ही अपेक्षा बाबासाहेबांनी मराठा ओबीसी कडून केली. स्वतःसाठी स्वतःच्या जातीसाठी त्यांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन काढलं होतं, आणि आपल्या करता म्हणजे मराठा ओबीसी करता रिपब्लिकन पार्टी
इंडियाची स्थापना केली होती बाबासाहेबांनी, की सगळे एकत्र या, एकत्र बसा, हा काळ आणीबाणीच्या पेक्षा भयंकर काळ आहे, अरे त्या काळापेक्षा हा काळ भयंकर आहे. शिव छत्रपतींच्या काळात सुद्धा एक धर्माची ध्वज त्यांनी माजवली होती, पण शिवाजी राजांनी तो धर्माचा विरोध मोडून काढला. तुमच्या याच कोकणामध्ये एक धार्मिक दहशत अशी होती की जर तो जातीला हिंदू असेल तर त्याला समुद्र पर्यटन करणं हे धर्माच्या दृष्टीनं पाप मानलं जायचं. हे समुद्र पर्यटन शिवाजी महाराजांच्या काळामध्ये पुरोहित म्हणायचे की समुद्राचं पोट फाडणं हे मनुस्मृतीने निषिद्ध मानलेलं आहे. शिवाजी राजांना माहित होतं शत्रू अटॅक समुद्र मार्गेच करतात. हिंदूंच्या लेकरांना शिवरायांनी गोळा करण्याचा प्रयत्न केला पण आपले काही आले नाही, ते धर्माच्या दहशतीखाली होते. शिवाजी महाराज बोलावतात आगरी कोळी आणि भंडारी या तीन जाती एकत्र करून याच कोकणात या देशाचं पहिलं आरमार मनुस्मृती नाकारून शिवाजी राजांनी पहिलं आरमार स्थापन केलं कान्होजी आंग्रेच्या नेतृत्वात. ही धर्माचं शुद्धीकरण होतं ना, सतीची चाल म्हणून जिजाऊ राज्याभिषेकाला हजर आहेत, हे धर्माचे उपदेश होते, अमान्य केले. चार वेळेस सहाशाच म्हटलं फार, अरे मनुस्मृतीने आम्हाला काय दिलं आणि भारतीय राज्याकडे काय दिलं लक्षात गेलंय का? मनुस्मृती आमच्या करता मराठ्यांकरता काय म्हणते, मराठा ऑफिसिन करता मनुस्मृतीच्या आपस्तंभाचा श्लोक आहे, एक कलम आहे, धर्मोपदेश दर्पे नवी प्रणामस्य कुर्वता तप्तमास चयत्रैल श्रोते वक्ते शपाथि वा. ही भाषा कोणती आहे? ही संस्कृत भाषा आहे. ही कोणाला येते? ही आम्हाला येत नाही, आम्हाला बोलण्याचा अधिकार नाही. तुकाराम महाराजांचा तो नव्हता, भोकावाया अक्षर म्हणता नाही अधिकार असं तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. वेद आम्हावरी रुसोनिया गेला आम्ही त्याच्या भावात धरले गंठी. कबीर म्हणतात संस्कृत है खूप जल भाषा बहता नीर, आणि त्या चोखावेळांनी सुद्धा म्हटलेलं आहे आम्हा न कळे ध्यान न कळे पुराण वेदांचे वचन न कळे आम्हा आगमाची आधी निगमाचा भेद शास्त्राचा संवाद न कळे आम्हा आम्हाला नका सांगू तुमचे वेळ पुराण आम्हाला नको मान्य आहे. हे तुकारामांनी नाकारले, नामदेवांनी नाकारले, चोखोबांनी नाकारले, शिवरायांनी नाकारले. हे पुराण मला सांगतात धर्मोपदेश दर्पेन. मी राम मंदिराच्या मुद्द्याला विरोध करत नाही, माझं समर्थन आहे राम मंदिराला, पण मोहन भागवतांना माझा प्रश्न आहे. इथून समरसता जर तुम्हाला प्रिय आहे असे असेंब्लीमध्ये तुम्ही संसद मध्ये बोलला होता, हे जर खरं असेल तर भागवत साहेब आरएसएसचा सरसंघ संचालक अमोल मिटकर या करता का? चुकीचा प्रश्न आहे का माझा? ते म्हणतात नाही, ज्याला संस्कृत जमते तोच सरसंघ संचालक होऊ शकतो. मला जमते सांगा काय बोलू, गणपतीचा श्लोक बोलू. मला राम मंदिराच्या वेळी मला एका कट्टर माझा मित्र आहे शिवसैनिक, त्याने म्हटलं नाही म्हणे ज्याला संस्कृत जमते तो पुजारी होऊ शकतो. म्हटलं उद्धव साहेबांना माझा विरोध द्यावर मला पुजारी करता का म्हणून अयोध्येच्या मंदिराचा? मी हिंदू आहे ना, मला पुजारी करता का तिथला? अयोध्येच्या मंदिराच्या राम मंदिराच्या पुजाऱ्याचा क्रायटेरिया काय? तर तुम्हाला संस्कृत आली पाहिजे. मला येते का हो म्हणून दाखव, म्हणून दाखवतो. काय म्हणून दाखव? अरे देवीचा म्हणला गायत्री मंत्र येतो का तुम्हाला? गायत्री मंत्र म्हणून दाखवतो. ओम भूल भूल स्वाहा सवितुर वारेण्य मार्गदेवांचे महिमा देव येवना प्रसन्नया. रामाचा ऑक्टोबर 1956 नंतर तुमचं कनेक्शन सत्यनारायणापासून तुटलं, पिंडदानापासून तुटलं, वर्ष श्राद्ध तुटला, मंदिर तुटले. आमचा ओबीसीचा प्रॉब्लेम आहे ना, आमचा आजा मेला का आम्हाला पिंडाला कावळ्याला पिंड द्यावत ना. धर्म आम्हाला सांगतो ना आजा गेला का हो चल पिंडदान कर. पिंडदानाचा एक दिवस असतो अखजी, त्याला अक्षय तृतीय म्हणतात, त्या दिवशी दिला जातो घास. आता आजा मरतो एक घास द्यावा लागतो कावळ्याला, बगळ्याला ठीक आहे, बगळा
पोपट एकदम कावळाच घास ठेवला एक कावळा तर मान्य करेल मी आजार गेला एक त्याच्याच रूपात एक कावळा आला तो आमचा आजार तिथं जर चार कावळे आले तर मग तुमच्या मन आहे हो तुमचा व्ह्यू क्लिअर आहे आमचा व्ह्यू क्लिअर नाही ना तो क्लिअर करण्यासाठी आम्ही भावाजवळ आता आता स्वीकारलं या पाच वर्षात अजून पुढे जर स्वीकारलं तर आम्ही तुमच्याकडे पुढे जाऊ एवढं तेवढं खरं आहे पण ते कसं होतं ते बाबासाहेब म्हटलं का थोड्या लोकांना मी बऱ्याच माझ्या भाऊच्या उपासिका ज्या बहिणी असतात त्यांना म्हणतो तुम्ही एखाद्या आमच्या ओबीसीच्या कॉलनीत जर राहत असले ताई तर 14 जानेवारीला आपण काय म्हणतो आपल्याला काय सांगितलं आपण जात नाही चपवायची का माझ्याला संसद मध्ये पाठवून काय मळा पिकवायचा का तेलाला संसद मध्ये पाठवून काय तेल काढायला लागता का तेली माळी कुणबी मांग मार हे संसद मध्ये पाठवण्याच्या लायकीचे नाही कोणाचं स्टेटमेंट आहे बाळ गंगाधर पंत टिळक बाळ गंगाधर टिळक कोण आहे कोणी म्हणजे शिवजयंतीच्या जनक कोण आमचं टेन्शन आलं म्हणजे बाळ गंगाधर टिळक हे उत्तर कोण देते जो ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार शिकतो ना तो उत्तर देतो अरे बाळ गंगाधर टिळक 1869 पहिली शिवजयंती ही 10 दिवसाचा उत्सव महात्मा फुलेंनी सुरू केला होता त्या वर्षी टिळकांचं वय 13 वर्षाचं होतं म्हणजे ती इयत्ता सातवीत होते याचा अर्थ ते छठी घालत होते म्हणजे टिळकांचा शिवजयंती काय सांगणार दुसरं अशी वाक्य नाही ना मनुस्मृती जाणणाऱ्यांना जिवंत जाणू वरवेलीमध्ये गेलगा इथून आला लागते दिल्लीपर्यंत होते कसं लागली पाहिजे महत्वाचे मला माहित आहे सगळे माझे ओळखीचे सर्व पत्रकार ते कदाचित छापतील फक्त पवार साहेब बातमी आल्यानंतर मला व्हॉट्सअप करा मी पत्रकार बांधवाने याच्या करता अभिवादन करतो कारण पत्रकार हा लोकशाहीचा स्तंभ आहे लक्षात घ्या आधार आहे तो आपला आपला आवाज ते मांडतात आपल्या हाती मीडिया नाही म्हणून रत्नागिरी वंशाचं चॅनल हे आपल्या घरचं चॅनल आहे लॉर्ड बुद्ध हे आपल्या घरचं चॅनल आहे हे चॅनल आपल्याला प्रसारित करतात आपल्याकडे कोण अदानी अंबानी विकत घेतलाय सगळा मीडिया म्हणून तर बघा ना डिझेल पेट्रोलचे भाव ज्या दिवशी वाढले त्याच दिवशी मीडियाने एक अशी बातमी हायलाइट केली राम कदम दहीहंडीच्या उत्सवामध्ये राम कदम म्हणतो तुम्हाला कोणती मुलगी आवडली मला फक्त सांगा की आम्ही खरं रुजून आणतो आणि 3 दिवस टीव्हीवर तेच असत पडल्यानं कोणता मार्ग डिझेल आणि पेट्रोल दर वाढायचा आरक्षणाचा मुद्दा आणि मला टीव्हीवर आरक्षण आरक्षण अचानक येते दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूर यांचं इटलीमध्ये लग्न असे दाखवतात एकाही तिथल्या ना जे इलेक्ट्रॉनिक मीडियावाले त्यांना काही दीपिकाची पत्रिका पाठवलेली नसते पण अख्खा मीडिया त्या दीपिका आणि रणबीरच्या प्रेम प्रकरणावर फोकस केलेला असतो की आता दीपिकाने कोणता ड्रेस घातला आता रणबीर कपूरने किती रुपयाची अंगठी दिली आणि आता रणबीर कपूर कधी येणार आहे एअरपोर्टवर त्याच्या समोर सर्व पत्रकार कोणी शेतकरी आत्महत्या करतो याचं देणं घेणं असतं जे मंदिर बांधायला आम्हाला मिळून राहिले ते पेंगुइनचं पिल्लू मिळेल का 2 दिवस उपाशी राहतात पण इथं शेतकरी मरतोय बाबा त्या शेतकऱ्याबद्दल तुम्ही का लिहित नाही का बोलत नाही अरे आमचा प्रश्न तो आहे बाबासाहेब आंबेडकरांना जी न्याय व्यवस्था इथे निर्माण करायची होती जी लोकशाही आणायची होती ती ही आणायची होती की रविदासांना अपेक्षित आहे आणि त्याच्या राजमय जहा मिळेल सर्वांको अन्न छोटा बडा सर्व सर्व असेल इथं कोणी गरीब नाही इथं कोणी श्रीमंत नाही पण इथं अंबानी एका दिवसाला अंबानीचा इन्कम आहे 350 कोटी रुपये एका दिवसाला इन्कम 350 कोटी आणि गरिबी रोज वाढते आहे याचं कारण असं आहे की आम्ही आमच्या देशामधल्या व्यवस्थेवर चिंतन केलं नाही अर्थव्यवस्थेवर चिंतन केलं नाही न्याय व्यवस्था आमची नाही धर्मसत्ता आमची नाही शिक्षण सत्ता आमची नाही या महाराष्ट्राच्या शिक्षण मंडळ सुद्धा आमचं नाही म्हणून इथं ओबीसी बांधव जर असेल तुम्ही आम्ही तुकाराम महाराज मानणारे लोक आहोत पण माहिती धोके मला वाटलं काही भिडे मुली करून आले गुरुजी सोबत शेवटी आपलेच आहेत का नाही पाच मिनिटं तुम्ही कंटाळले तर नाही ना लोक असे बसले तो आम्ही पण करतो ना आता घरी घेऊन जाऊन स्वप्नच आहे आपल्याला सोशल मीडियाच्या अतिवापरामुळं बहुजन समाज शांत झालाय संवेदना शून्य झालाय असिफा जडते
असिफा मरते त्यावर आमची कमिटमेंट कुठे येत नाही, कारण ती जातीनं मुसलमान आहे. टिकमबाई मारल्या जाते कारण आमची कमिटमेंट येत नाही, कारण ती जातीनं आदिवासी आहे. खैरला जे घडतं आमच्या संवेदना जागे होत नाहीत कारण जातीनं ती बौद्ध आहे. कोपर्डी घडतं आमच्या आम्हाला त्याचा काही घेणं देणं नाही कारण ती मराठी. जात पात के फेर ले उलझ गए सब लोग, मानुषता को खात है रैदास जात का रोग. 9,000 करोड़ रुपये बुडवून विजय मल्ल्या गेला, 5,000 करोड़ रुपये नीरव मोदींनी बुडवले, राफेलचा घोटाळा करोडो रुपयाचा आहे, तरी ही लोक असा आवांतात की आम्ही खरे देशभक्त. अरे बाळ गंगाधर टिळकांनी काय लिहिलं की शिवाजीच्या राज्याभिषेकानंतर आम्ही तात्पुरता त्याला राजा मानतो पण तो आमचा राजा होऊ शकत नाही. रायगडावर शिवाजी महाराजांच्या बाजूला जो वाघ्या कुत्रा बसवलेला आहे तो वाघ्या कुत्रा हा टिळकाच्या संकल्पनेतून तयार झालेला आहे. बघा ना तिथं पोलीस प्रोटेक्शन आहे त्या कुत्र्याला, पण शिवाजी महाराजांच्या समाधीवर मात्र आजही तुम्हाला अंधार दिसतो. हे बघा ही परंपरा काय देशामध्ये काय चाललं. आजपर्यंत कोण्याही बौद्धांनी कोण्याही मुसलमानांनी शिवरायांवर अपशब्द वापरला नाही. बौद्धांचे अनेक साहित्यिक बघा, कुठे शिवरायांबद्दल अपशब्द दिसतो का तुम्हाला? कुठंच नाही. पण बाबा पुरंदरे, शिव शहीद बाबा पुरंदरे, पुरंदरेचं पुस्तक आहे 1956 साली लिहिलेलं, राजा शिव छत्रपती मिथिलेश. आय एम राईट की राजा शिव छत्रपती मध्ये जिजाऊ बद्दल पुरंदरे काय लिहितात बघा, लक्षात येत आहे का? कारण बौद्ध समाज वाचक आहे त्यामुळे हा मुद्दा तुम्हाला महत्वाचा कळेल. बघा, तिलाही वाटत होते, तिला म्हणजे जिजाऊला, तिलाही वाटत होते मी कुंती काय आहे. कुंती कोण आहे मला वाटत? पांडुराजाची पत्नी. त्या पांडुराजापासून तिला 5 पांडव झाले, युधिष्ठिर, नकुल, अर्जुन, सहदेव आणि भीम. आणि एक अनवरस पुत्र कोणापासून झाला? सूर्यापासून, ज्याचं नाव आहे कर्ण. तिलाही वाटत होते मी कुंती काय आहे. कुंती होणे म्हणजे आता इथं बघा काय, जिजाऊची तुलना कोणासोबत केली आहे? कुंतीसोबत. कुंतीसोबत म्हणजे शिवाजीराजांची तुलना कोणासोबत केली? कर्णासोबत. आणि दादोजी कोंडदेवाची तुलना केली सूर्यासोबत. आमची लोक कादंबऱ्या वाचत गेली, खुला होता आमचा समाज. बाबा पुरंदरेची नाटक पाहत गेला. उलट कुणबी समाजाबद्दल काय म्हणतात ते लक्षात. बऱ्या मिटस गोऱ्या कुंबिनी, एका होनास दोन सहज उपलब्ध व्हायच्या. एक होन, होन हे नाणं आहे 10 ग्रॅम सोन्याचं, त्याला होन म्हणतात, सोन्याचा शिक्का. एक बघा वाक्य बघा, बऱ्या मिटस गोऱ्या कुंबिनी. आता चीळ जर कोणाला आली जावा पुरंदरे कुठे आहे जरा पहा, शोधा त्याला कुठे आहे, त्याची हसला ना जीव. बऱ्या लिटल कोण्या कुणबिनी, एका होण्यास दोन सहज उपलब्ध व्हायच्या. बरोबर आहे संजीव, म्हटलं का? नंबर 3 कसं पुणे नावाचं प्रकरण आहे. पंताचे शिवगाव असे प्रेम होते की भक्त आणि सेवक हे नात्याच नव्हते उरले. पंत म्हणजे दादोजी कोंडदेव. खुद्द शहाजी राजांचा असेल का जीव, पंत शिवाला लावायचे. जिजाबाईकडे पाहून पंत म्हणायचे, ही बाई काही साधी सुधी नाही, जडण घडण औरच आहे. पंत भारदस्त होते, जबरदस्त होते, मोठा हौशी म्हातारा या वयात हौस करायला मन तरुण असावं लागतं. पंत जिजाबाईच्या सहवासात रमत होते. पंताचे शिवबाचे जिजाबाईचे गोत्र एक होते. गोत्र, गोत्र कोणाचं एक असत? आई बाप आणि मुलाचं. तिथं काय संबंध दाखवला? शहाजी महाराज अनुपस्थित दाखवले, ते पूर्ण श्रेय कोणाला दिलं? दादोजी कोंडदेवाला. पहिली प्रतिक्रिया कोणाची आली समर्थना? मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकर. सचिन तुझ्या आईच्या बाजूला जर आचरेकर गुरुजीचा फोटो लावला लेखा विषदेवनी संपविला चौमुखाचा छत्रपती, भटांच्या हराम खोरीचे आणखी पुरावे देऊ किती. खरं सांग रे बहुजना, तुला जाग का येत नाही? एका बापाचा बाप बदलला तरी राग येत नाही. अरे या बदमाशांनी शिवाजी महाराजांच्या पितृत्वावर शंका घेतली
आणि त्या पुस्तकामधून पुणे महानगरपालिकेने लाल महाल समोर शिल्प उभारलं, शिवाजी महाराज त्यांच्या हाती नांगर देताना जिजाऊ आणि त्यांच्या बाजूला नियमानुसार शहाजी महाराज असायला पाहिजे होते, तिथं दाखवला दादूची फोंडे। हे शिल्प अनेक वर्ष पुण्यामध्ये होत। शिवाजी महाराजांबद्दल प्रत्येकांच्या मनात आदर आहे, आकर्षण आहे। असं आकर्षण अमेरिकेचा लेखक जेम्स लेनच्या मनामध्ये होत। त्यांनी शिवाजी महाराजांचा इतिहास लिहायला सुरुवात केली आणि त्यासाठी मी कोणाची भेट घ्यावी म्हणून त्यांनी चौकशी केली भारतात। त्याला कळलं की शिवाजी राजांवर एकच साहित्यिक आहे, ते म्हणजे बळवंत मोरेश्वर पुरंदरे। तो भांडारकर मध्ये आला, तिथं बळवंत मोरेश्वरांची भेट घेतली। त्या पुरंदरेंनी सांगितलं, वेलकम मिस्टर जेम्स लेन, वी आर व्हेरी ग्लॅड दॅट यू आर गोइंग टू राईट द हिस्ट्री ऑफ आवर किंग छत्रपती शिवाजी महाराज। दे आर व्हेरी ग्रेट वॉरियर इन द वर्ल्ड, यू मस्ट सी देअर फर्स्ट फोर्ट, दॅट्स कॉल्ड लाल महल। त्यांनी तिथं लाल महल मध्ये आणलं। तो जेम्स लेन आला, त्याला काय माहित महाराष्ट्राचा इतिहास काय, तो तर इतिहासाच्या अभ्यासकाला भेटायला आला होता। लक्ष ठेवा, काही मजाक नाही आहे, एंटरटेनमेंट नाही, ही वस्तुस्थिती आहे। शिवाजी महाराज की जय म्हणणाऱ्यांना हा प्रश्न विचारला पाहिजे आपण की ज्यावेळी तो आला त्याने लाल महाल पाहिला, त्याची तिथं तो बाबा पुरंदरे त्यांना सांगतो आहे, दिस इज लाल महल, शाहिस्ता खान हॅड कम इन लाल महल दॅट टाइम शिवाजी महाराज अटॅक and the attack called Gorilla War. It's called in Marathi, it's called Ganimika War, Gorilla War. And to ala khali utarla, oh, I am very glad. Mr. Purandari, who is this? Then he sang it as catchy with Kita Yun. Oh, this is Bal Shivaji. Miss Shivaji Maharaj, you are going to write the history of on Chakravarti Shivaji. Yes, 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 this is Shivaji. I am wish. This is their mother, Jizabai. Oh, and this? पुरंदरीने काही आवाज दिला नाही, सांगितलं यू कॅन गेस। घरी गेला जेम्स लेन, पुस्तकाला सुरुवात केली, शिवाजी द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया। त्या पुस्तकात तो लिहितो दादोजी कोणते वॉज बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी महाराज। ही घाण पुरंदरीची जागोर जागी आम्ही शिवसन्मान जागर परिषदा घेतल्या, शिवसन्मान जागर परिषद चिपळूणमध्ये। मिथिलेश मकरंजी यांचं तुम्ही खरंच कौतुक करा, चिपळूण मध्ये भिडेगुडीला 2 तास कोंडून ठेवलं त्यांनी। करणारी संघटना आहे संभाजी, उगा खुला आहे का? आम्ही मानलं पाहिजे या वाघांना, कुठलं पोलीस प्रोटेक्शन नाही, पोलीस आम्हाला प्रोटेक्शन देत नाही, देणार नाही। आणि आम्हाला माहित आहे जिथं पंचशिलाचा ध्वज आहे तिथं आमच्या केसाला कोणी धक्का लावत नाही। मला मामा देशमुखांनी दिलेला आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी बाबा पुरंदरेला पुरस्कार दिला महाराष्ट्र भूषण, आणि ते पुस्तक आता अधिकृत अभ्यासाला येणार आहे। शहाजी महाराजांबद्दल नाही, पण तिथं दादोजी कोणते वाचा? अरे दादोजी कोणदेव किंवा इतरांना आमचा विरोध करण्याचं कारण नाही, पण जिथं आई आहे जिथं मुलगा आहे तिथं वडील असायला पाहिजे, हेच आमचं म्हणणं आहे। आणि एवढं लिहून सुद्धा जर तुम्हाला चीड येत नसेल, तुम्ही विरोध आमचा करता, आम्ही काय करतो? जे बदमाश आहेत, शिवरायांचे द्रोही आहेत, त्यांचा फक्त तुमच्या पुढे बुरखा फाडतो आहोत, हे जर तुम्हाला कळत, जोपर्यंत तुम्हाला शिवाजी महाराज कळणार नाही, तुम्हाला बाबासाहेब कळायला खूप वेळ लागेल। आणि शिवाजी महाराजच कळले तर बाबासाहेब तर लय दूरचा विषय आहे। शिव छत्रपती कळू द्या, नंतर तुम्हाला फुले कळतील, फुले कळल्यानंतर शाहू राजा कळेल, आणि शाहू राजानंतर तुम्हाला बाबासाहेब कळतील, आणि एकदा बाबासाहेब कळले तर मात्र कोणी संविधान जाणण्याची हिंमत या देशात करणार नाही। लक्षात ठेवा, बाबासाहेब कळले पाहिजे, ते नुसतं वाचून कळणार नाही, ते नाचून कळणार नाही, तर ते अनुभवातून कळायला लागतात। चळवळी व्हॉट्सअपवर चालत नसतात, चळवळी फेसबुकवर चालत नसतात, आमचा समाज हा भावनिक आहे। आज प्रत्येकाच्या डीपीवर बाबासाहेबांना भावपूर्ण आदरांजली एक मेणबत्ती जळती फोटो मला दिसतो, आणि उद्या आणखी तो बदलतो, म्हणजे आम्ही काय टेम्पररी झालेलो, आम्हाला परमनंट दुरुस्ती करायची आहे। आणि त्यासाठी आम्हाला आता याच वर्षी आणखी लक्ष आहे, 30 तारखेला माझ्यावर एवढं लक्ष आहे पुणे पोलिसांचं
चंद्रशेखर रावण भीम आर्मीचे आणि मी आम्ही दोघं जण ते पुण्यामध्ये तिथे येतो. 30 ते 40 हजार युथ तिथे भीमा कोरेगावचा इतिहास ऐकायला येणार. तो इतिहास त्या ठिकाणी आम्ही मांडला जातो. आता लोक म्हणतात 28,000 पेशवे कापले याचा काय पुरावा आहे, 500 महाल लढले याचा काय पुरावा आहे, तुला प्रत्येक गोष्टीचा पुरावा पाहिजे का, एक गोष्टी कोणता पुरावा देऊ का. शाहिस्ते खानाची 4 मोठ्या छाटल्यानंतर जो एक बोट तो धरून निघाला तो दिसलाच नाही खान, तो डायरेक्ट कोरेगाव भीमाला दिसला. तो म्हणजे एक बोटी तुम्ही सांगता ते पुरावे पाहिजे कसले पुरावे. तुकाराम महाराज शिवरायांची गोव्याची आम्ही सांगतो, ते म्हणतात की खरं नाही, रामदास स्वामी खरं, याचा काही पुरावा आहे का नाही. तुकाराम महाराज होते याचे पुरावे आमच्याकडे आहेत का. पुरावे मेरी जुबान से परवरदिगार बोलता है. आम्ही म्हणू तेच पुरावे. कोरेगाव भीमाचा रणसंग्राम छत्रपती संभाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून घडलेला लक्षात ठेवा. शिवनाथ महार कुठे आले होते पहिल्यांदा, वडूगावला आले, कारण त्या ठिकाणी गोविंद गोपाळ महाराजांनी, मी बोलतो तर मी बदमाश आहे ठीक आहे, माझे तर पुस्तक आहे होत काय कधी नाही वाटत गाडी, शंभू गौरव नावाचं पुस्तक मी तुम्हाला गाडीत असेल तर प्रत्येकाने घेऊन जावा. त्यात आता विषयाचा गाभा, संभाजी महाराजांविषयी दिलेला आहे तुम्ही मला, विषयाचा गाभा. शिवाजी महाराजांनंतर 1682 ला संभाजी महाराज गादीवर आले, 1689 ला त्यांना कैद केलं. कैद कुठे केलं, कसब्याला संगमेश्वरावर. कैद कोणी केलं, गणोजी शिर्केने नाही केलं, त्याचा पुरावा दिसलेला नाही आणि कुठेही पुरातत्व विभागाकडे त्याचे पुरावे नाही. गणोजी शिर्केला एकुलती एक बहिण होती येसुराणी आणि पिलाजी शिर्केची ती एकुलती एक कन्या आहे. वाटाळ्या म्हणून इथं रामदास स्वामीचे शिष्य गेले होते रघुनाथ स्वामी आणि ते खेळण्या किल्ल्यावर गेले होते, रायगडावर संभाजी महाराज होते. मी म्हणत नाही, शिवाजी सावंतच्या छावामध्ये सुद्धा उल्लेख येतो आणि अनंत दारोटकरांनी तर स्पष्टीकरण दिलेलं आहे 5 खंडामध्ये. संभाजी महाराजांना नेलं कसं, इथून कैद केलं संगमेश्वरावरून, तिथून कराडला नेलं, कराडवरून पेडगावला नेलं, म्हणजे पाचगणी महाबळेश्वर वाई मार्गातून ते ओळखून देऊ नये एकदम श्रीगोंदा पेडगावला नेलं आणि तिथून थेट त्यांना वडूगावला नेण्यात आलं. त्या पेडगावला त्यांचे डोळे काढण्यात आले आणि पुढे त्यांची जीवा छाटण्यात आलेली आहे. म्हणजे संगमेश्वरावर संभाजी महाराज ज्यावेळी कैद झाले 3 फेब्रुवारी 1689 ला, त्यावेळी गणोजी शिर्के कुठं फितूर झाल्याची नोंद नाही, पण मराठ्यांना बदनाम, शिर्केंना बदनाम करण्याकरता प्रश्नाची उत्तर द्या ना. यशवंती नावाची घोरपड कुठे इतिहासात होती का, ते यशवंतराव घोरपडे होते लढणारे, त्यांना तुम्ही यशवंती घोरपड केली. अरे ह्या लोकांनी इतिहासाचा असं विघडून टाकलेला आहे शिवाजी महाराजांच्या बाबतीत, तर चुकीचा इतिहास, ते मुस्लिमांचे शत्रू होते. अरे महाराजांचा प्रत्येक सैनिक हा तोडा मोलाचा आहे, शिवरायांच्या तोफखान्याचा प्रमुख येसाला मुसलमान आहे, आरमार प्रमुख सिद्दीक राय मुसलमान आहे, सलामाबाद मोरखान बेग मुसलमान आहे, वागनाथ मुसलमान आहे, अफजल खान येण्याची खबर देणारा मुसलमान आहे, कुराण सापडलं तर महाराज डोक्याला लावायचे. शिवाजी राजांच्या सैनिकांमध्ये जेवढे हिंदू होते तितकेच मुस्लिम सुद्धा होते. वेगात मराठी वीरजवळ 7 च्या 7 मध्ये सिद्धी हिलाल नावाचा एक मराठा मुस्लिम सुद्धा आहे. हजारी मेहकर शिवाजी महाराजांची चादर बदलवण्याचं काम रायगडावर तो सुद्धा मुसलमान आहे. तानाजी मानसरे कोळी आहेत, बहिर्जी नाईक रामोशी आहेत, हे सगळ्या जातीचं संघटन शिवरायांनी बांधलं, पण यांनी शिवाजी महाराजांना सुद्धा ते इतिहासाचं विकृतीकरण, इतिहासाच्या विकृतीकरणातून संभाजी राजांचं विकृतीकरण आजही चालू आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतरानंतर पहिली टीका कोणी केली आपल्याला माहित आहे, विनायक दामोदर सावरकरांनी. काय म्हटलं, आंबेडकरांनी अखेर शौच कुपावर उडी घेतली, म्हणजे बुद्ध स्वीकारला म्हणजे त्यांनी शौच कुपावर उडी घेतली. कोणाचं स्टेटमेंट आहे, विनायक दामोदर सावरकरांचं. बरं, सावरकरांनी बाबासाहेबांबद्दल असं म्हटलं का. दोन, संभाजी महाराजांबद्दल सावरकर काय म्हणतात, मदिरा आणि मदिराक्षीच्या कैफात गुंतलेल्या राजाच्या हाती स्वराज्याची सूत्र केली. शिवाजी महाराजांबद्दल ते काय म्हणतात, काकतालिक केल्याने शिवाजी छत्रपती झाला. शिवाजी महाराज, बाबासाहेब आणि संभाजी महाराज हे सावरकरांचे लेखी अशा पद्धतीचे आहेत. तुम्ही सावरकरांना भेट वाटत असेल, माफीनामे सावरकरांनी मागितले आणि इंग्रजांपुढे सरेंडर, संभाजी महाराज मोगलांपुढे झाले नाहीत आणि क्रांतीचे नाना पाटील इंग्रजांपुढे सरेंडर झाले नाहीत. ते नाना पाटलाला सुद्धा अभिवादन करी पत्री सरकार निर्माण केलं, पॅरलल गव्हर्नमेंट. सगळे सातारा जिल्ह्यामध्ये जन्म तिकडे सांगलेलं आहे, पण आले कुठं, बीडला 1967 साली 5 वर्ष ते खासदार आले. खासदाराचे तर 8 कारखाने असायला पाहिजे होते, पण जावा येते मच्छिंद्र नावाच्या गावात. आजही हौसा अक्का त्यांच्या कन्या आजही तिथं साधं जीवन जगतात, त्यांची कुठं दालमिल नाही, कुठं प्रॉपर्टी नाही. बघा, अण्णाभाऊ साठेंच्या पुढच्या पिढ्या आज त्या ठिकाणी वाटेगावला ती सावित्रीबाई लढते आहे, अण्णाभाऊ साठेंची सून आहे. अरे पुढच्या पिढ्या फुल्यांच्या आता कोण दिसत नाही, बाबासाहेबांचे वारसदार
पुढचे पिढी ते थोडेफार आता आपल्याला दिसते आहे, त्यांचा एक सामाजिक सलोखा जपलाय बाळासाहेब आंबेडकरांनी, आनंदराव आंबेडकरांनी, ते थोडेफार दिसते आहे, बाबासाहेबांचा समाज जिवंत आहे म्हणून. पण टिळकाच्या पिढ्या बघा काय, महापौर आहेत, मुक्ताताई टिळक, त्यांच्या पिढ्या श्रीमंत झाल्या, आपले महापुरुष. तुम्ही डबकशाळामध्ये गेले का कधी? परळला. बरं, इथं बसणाऱ्या किती लोकांकडे भारताचं संविधान आहे हातावर? भारतीय संविधान, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया कोणाकोणाकडे आहे हातावर? करा. इतक्या मध्ये एवढं जण मुलं आहे तुमच्याकडे? एक, दोन, तीन, एवढे. मग आता हेच आहे तुमच्या घरात मोठ्या का सर्व? ओम स्वस्ती साम्राज्यम भोज्यम परमाज्यम धूपम दीपम नैवेद्यम नमस्कारम नमस्करोणी. डोळ्याला पाणी लावा, कानाला पाणी लावा, नाकाला पाणी लावा, तोंडाला पाणी लावा, पाणी टाका. संविधान कोणाकडे आहे? तर पाच लोकांकडे. मग बाकीच्याकडे काय, पोथ्याच्या का सर्व? भारताचं संविधानच नाही आपल्याकडे, तर मला वाटतं सगळ्याकडे संविधान आहे. मी कोणाकडे संविधान? पाच लोकांकडे कॉन्स्टिट्यूशन आहे. अरे, या देशाचं हेच तर दुर्दैव आहे. संविधान तुम्हाला संविधानाने, मी तेच म्हणतोय, मराठा समाजाला आरक्षण कधी मिळेल? संविधानाची अनुसूची 9 त्यामध्ये त्यावेळी बसवतील. त्यावेळी मराठा समाजाला आरक्षण मी काही बसवणार नाही. ते संविधान वाचल्यावर कळेल ना, हिंदू पडवी नंतर कळेल ना. पाच दहा लोकांकडे संविधान आहे. आमच्याला ज्याला जा रे संविधान बचाने के वास्ते. आंबेडकरी मुवमेंट विदाऊट पैशाची पुढे जाऊ शकत नाही हे मान्य करता? नोटबंदी नंतर आमच्याकडे तर पैसा नाही. मला कार्यक्रमानंतर अनेक लोक भेटतात, साहेब मग घ्या मुवमेंट साठी पैसे. मला देतात, मला पैसे द्यायचं काम नाही. वैभव पवार आणि त्यांच्या पूर्ण टीमने मला अगोदरच पैसे दिलेले, त्याच्यामुळे तुम्हाला काही पैसे मागणार नाही. फुकट ते आलो नाही, पैसे घेऊनच आलो. जेवढे बाम न कमावतात धर्माच्या नावावर, तेवढं तर आम्ही मागत नाही तुम्हाला. त्याला तर पायाला कोण देतात तुम्ही लोक? आमचं काय, आम्ही फिरतो. पण आंबेडकरी मुवमेंट जर पुढे न्यायची असेल तर त्याला पैसा लागतो, हे मान्य करतात? कोणाकोणाला वाटतं की मी या कार्यक्रमाला हजार रुपये दिले पाहिजे हातवर? की बाबासाहेब आंबेडकरांचा स्मृती दिवस आहे, आंबेडकर मुवमेंट पुढे चालवायची आहे, आम्हाला वेळ नाही, आमच्याकडे फार मोठ्या नोकऱ्या आहेत 50,000 रुपये महिन्याच्या, फक्त आम्ही पैसे द्यायची इच्छा आहे. की मी या कार्यक्रमाला कार्यक्रमानंतर 1,000 रुपये देणार हातवर? बाकीचे खोटाच म्हणलं तर आलो का तुमच्याकडे पैसे मागायला? बंद भर केली कोणी हमे प्यार करले झुटा ही सही अर्धा मिनिट गमत गमत हाक वगैरे दुर्दैव आहे. चला 1,000 लई होतात, 500 500 मी 500 रुपये देणार. आज तुम्हाला माहित आहे वैभव पवारांचे मामा संध्याकाळी त्यांचा मृत्यू झालेला आहे, आज सख्खे मामा. तरीही या कार्यक्रमावर त्याचा कुठं वाईट परिणाम होऊ नये, तो माणूस ते दुःख मनात ठेव, दिसलं काही दुःख चेहऱ्यावर? हे आहे आंबेडकरी मुवमेंट जिवंत ठेवण्याची लक्षात ठेवा. पुढे वैभव दादा बघा, इतक्या आदराने आहेत आमच्याकडे गाडीकडे. दादा म्हणजे तुम्हाला आम्हाला ऐकायचं होतं, वरवेळी आणायचं होतं, आणि मग त्यांच्या चेहऱ्यावर दुःख त्यांनी सांगितलं की मामा मारले. रमाईचं नाव आपण दिले सभागृहाला, पण चार लेकर जिच्या मांडीवर गेलेत बाबासाहेबांच्या, तरी बाबासाहेबांच्या राष्ट्र निर्मितीमध्ये कुठं खंड पडू नये म्हणून ती रमाई सगळं दुःख हृदयात ठेवत होती. बाबासाहेबांना 5 अपत्य होती, त्यातल्या पहिल्या अपत्याचं नाव दीपिका पदुकोणच्या नवऱ्याचं नाव काय आहे? मग यशवंत. महात्मा ज्योतिराव फुलेंच्या दत्तक मुलाचं नाव? शाहू महाराजांचं गाडगे घराण्यात मूळ नाव? महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्र्याचं नाव? यशवंत. अशी नावं ठेवायचं. इंद्र, धर्मेंद्र, जितेंद्र, नरेंद्र, देवेंद्र, मग उंद्र होतात घरात. कसं नाव आहे यशवंत? बाबासाहेबांना 5 अपत्य होती, त्यातली 4 अपत्य गेली. त्यातली एक मुलगी आहे त्यांची, जिचं नाव इंदू. दुसरा एक मुलगा आहे रमेश. तिसरा गंगाधर
आणि शेवटचं भक्त राजरत्न. राजरत्न बाबासाहेबांसारखा दिसणारा, बाबासाहेबांचा अत्यंत लाडातलं शेवटचं भक्त. रमाई सोबत ज्यावेळी बाबासाहेब बसले होते एकदा, मग हा यशवंत मनोहरची रमाई बसली त्यावेळेस माणूस खरंच भावनिक होतो. मला काय तुम्हाला भावनिक करायचं नाही, पण हा प्रसंग बघा कसा आहे. बाबासाहेब म्हणतात, रामू आपला गंगाधर गेला औषधाच्या उपचाराविना, इंदू गेली, रमेश गेला, एक यशवंत तेवढा जगला, आता हा कोणताच बाळ आहे राजरत्न. तू नेहमी माझ्यावर आक्षेप घेतेस की मला अभ्यासातून वेळ मिळत नाही, मी परिवाराकडे लक्ष देत नाही, पण मी आजपासून या राजरत्नाकडे लक्ष देणार. या राजरत्नाला आपल्याला जगवायचंय. तू कसलीच काळजी करू नको, कारण आता आपले चांगले दिवस आलेले आहेत. आता आपल्याकडे पैसा यायला लागलेला आहे. बाबासाहेब मुंबई कोर्टामध्ये त्यावेळी वकिलीचा व्यवसाय 200 रुपये महिन्याप्रमाणे बाबासाहेब त्यावेळी करायचे, भेटायचे बाबासाहेबांना त्यावेळी पैसे. बाबासाहेबांनी जसं रमायला म्हटलं, रमायला खूप आनंद झाला. आणि बाबासाहेबांना काही अचानक काम आलं शिक्षणाचं, तर बाबासाहेबाला विदेशात जावं लागलं. आणि बाबासाहेबांनी सांगितलं होतं, रामू म्हणजे खेळायला लागले ते बाबासाहेबच्या राजरत्नासोबत. त्या रमायला खूप आनंद व्हायचा की चला साहेबांचं लक्ष आता परिवाराकडे लागलं, साहेब आता अभ्यासातून वेळ काढून परिवाराकडे लक्ष देत आहेत. चला आनंद झाला, ती स्वयंपाक करायची रमा. ही जिथं 21 वर्ष संसार चाललाय ती चाळ म्हणजे डबक चाळ, जिथं शाहू महाराज पहिल्यांदा बाबासाहेबांच्या भेटीला आले होते 1919 साली, तो प्रसंग म्हणजे डबक चाळी मधला. तिथं 51 आणि 52 नंबरचे 2 खोल्या आहेत, 10 बाय 10 52 नंबरच्या खोली मधला हा प्रसंग मी तुम्हाला सांगतोय. आणि ज्यावेळी ते बाबासाहेब सांगून गेले की रामू मी थोड्या दिवसात परत येणार आहे, पण जसं यशवंतला जपलंस तसं राजरत्नाला जप, मी हे काही पैसे घेऊन जातो आणि काही अडचण आलीच तर नाणकंतू आहेत, त्यांना ते पैसे मागायचे. रमाई बाबासाहेबांना अलविदा करते, बाबासाहेब विदेशात जात आहेत. काही दिवसानंतर असा प्रसंग येतो की त्याला अचानक ताप येतो, त्या राजरत्नाला त्याचा ताप वाढत जातो. 1-2 दिवस तो ताप काही उतरत नाही, तर रमाई पत्र पाठवते, तार पाठवते बाबासाहेबांना, प्रिय साहेब तुमचा राजरत्न खूप आजारी आहे, मी दाईकडे जाते आहे, हिंदू दाई काही यायला तयार नाही, पण तुम्ही दिलेले पैसे सुद्धा संपलेत, तर कृपा करून लवकर या, राजरत्न तुमची आठवण काढतो आहे, तो रडतो आहे आणि तुम्ही लवकर यावं. बाबासाहेबांनी उत्तर पाठवलं त्या तारेचं की प्रिय रामू पैसे संपले असतील तर नारदचंद्र अत्तुंकडे मी काही पैसे पाठवतो. राजरत्नाला कुठलाही आधार झाला असेल तर, हिंदू दाई जर येत नसेल तर ख्रिश्चनांची एखादी दाई बघ तिला बोला, पण राजरत्नाला सांभाळ आणि काळजी घे. नारदचंद्र अत्तू पैसे घेऊन आले. रमाईने सांगितलं की त्याचा ताप थोडा उतरला आहे, मला पैसे नाही होत, आमचे साहेब आल्यानंतर मात्र त्याचा चांगला उपचार करू. नारदअत्तूला त्यांनी पाठवलं. त्या दिवशी ताप वाढत होता की रमाई फिरत होती की सर माझ्या राजरत्नाला ताप आली, पुण्या हिंदू दाईकडे जाऊत, त्या हिंदू जातीच्या आमच्या काही स्त्रिया तिकडे ते महारवाड्यात त्या काही ते येत नव्हत्या. एक ख्रिश्चन मिशनरी तयार झाली तिथे यायला, ती लोक कवनाडू होती तिथे आली, पण तोपर्यंत राजरत्नाचा निमोनिया लास्ट स्टेप मध्ये होता आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. ही घटना एवढी शॉक देणारी होती की बाबासाहेब ज्यावेळी त्यांनाही कळलं की राजरत्न सुद्धा गेला, त्यावेळी बाबासाहेब तसेच निघून आले. पण बाबासाहेबांनी तिथं ते पाहिलं, बाबासाहेब येत आल्यानंतर अंत्यविधी उरकला होता, ते राजरत्न कशात गुंडाळावा, तो जुन्याच कापडात गुंडाळून त्याचा अंत्यविधी रमाईने केला. बाबासाहेब सर्वात जास्त त्याच प्रसंगात रडले, धाय मोकळून रडले, आपलं पुस्तकाचं घर त्यांनी बंद केलं, तिथे एकटेच रडत होते, रमाई रडत होती, पण बाबासाहेबांसाठी तिनं तो सगळा दुःख ते हृदयात ठेवलं होतं. आणि थोड्या वेळानंतर ताक आणि कळ्या घेऊन ती गेली, दार ठोठावलं, बाबासाहेबांनी तिच्या गळ्यात भेट घेऊन खूप रडले. बाबासाहेब म्हणतात, रामू मला माफ कर, मी त्या राजरत्नाच्यासाठी येऊ शकलो नाही, माझा राजरत्न गेला आहे, आता मी सण म्हणजे बाबासाहेब असे भावनिक होत होते. रमाई अशिक्षित होती, साधी होती. रमाई बाबासाहेबांना म्हणते, साहेब एक राजरत्न गेला तर जाऊ द्या, अनेक लाखो करोडो राजरत्न तुमची वाट पाहत आहेत, काही झालं तरी चालेल, पण तुम्ही तुमच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका, की रामू जिवंत असेपर्यंत तुम्हाला कधी त्या गोष्टीचा त्रास होणार नाही, पण तुमच्या राजरत्नाकडे लक्ष द्या. तो राजरत्न म्हणजे बाबासाहेबांचा परिवार होता, ज्या परिवाराला बाबासाहेबांनी, जो समाज गावकुसा बाहेर राहत होता त्या समाजाला बाबासाहेबांनी देशाच्या सर्वोच्च राष्ट्रपती पदावर नेलं, त्यामागे सर्वात मोठा त्याग हा माता रमाईचा आहे. रमाई नसती तर डॉक्टर भीमराव आंबेडकर या नावाला बाबासाहेब आंबेडकर हे वलय प्राप्त झालं नसतं. तो सर्वात मोठा उपकार आपल्यावर आपल्या आईने केला आहे.
तिचं नाव रमाई आहे. त्या रमाईच्या लेकरांनाच मी प्रश्न विचारला, या मुवमेंट करता 500 रुपये कोण देईल? त्यावेळी आपले हात जेव्हा खाली आले तेव्हा मला वाटलं अस्थि विसर्जन अस्थि कलश आहे तिथे येऊन अगरबत्ती आणि मेणबत्त्या तुम्ही लावल्यात. तर एक लक्षात घ्या, आम्ही भक्त नाही आहोत देवासारखे, आम्ही अनुयायी आहोत. ही मुवमेंट जर चालवायची असेल तर पैसा लागतो. मला आनंद वाटतो कोणी हात नाही केल्यावर तरी चालेल, पण विचाराच्या 5 लोकांनी हात वर केला आणि रमाईच्या पावलावर पाऊल टाकून वैभव राऊत मी आज सर्व दुःख हृदयात ठेवून हा कार्यक्रम यशस्वी होईपर्यंत कुठलं दुःखाची छाया या कार्यक्रमात पडू नये हा विचार मनात बिंबवला. हाच बाबासाहेबांच्या विचाराचा विजय आहे की ज्यांनी बाबासाहेबांच्या मुवमेंटसाठी हे हात वर केले. एक फायनल प्रश्न आहे आपल्याला, 100 रुपये कोण देईल? याची पेक्षा दरी दरी होगा आपण 100. अरे डॉमिनोज पिझ्झा खाते तर 500 रुपये देत, 100 कमी आपला वाटतो का? 500, 1000, 2000, 1000 रुपये तुमचा पैसा काय नरकात नाही करा. सज्जनो का पैसा खाय साधू संत फकीर, जो हात उपर करेगे नाही उसका पैसा खायगा चोर डॉक्टर और वकील. हे लक्षात ठेव, मुवमेंट करता 500 रुपये मी देणार, हात वर करा मी देतो 2000 रुपये. चला इथं मी जाहीर केलं, मी तुम्हाला परत सांगितलं खोटं आश्वासन देणारा नरेंद्र मोदी नाही म्हणून, जे आहे ते खरं बोलतो. अरे इथं तर पराभवाय चढवली सर, तुम्ही हात का वर केला नाही हा मोठा साशंकतेचा प्रश्न आहे. आमचा प्रश्न तो आहे, खोटाच करा बाबा, खोटाच करा. तुम्हाला पैसे मागणार नाही आणि मला काही वैभव पवार मी सांगितलं नाही की तुम्ही असं बोला म्हणून. मी तुम्हाला फक्त एक तुमचं अनालिसिस करतोय, मी काही फक्त भाषण देऊन मोकळा होणारा वक्ता नाही. तुमच्या ती आग लागली का? अरे तुम्ही 1500 देऊ शकत नाही, तुम्ही काय पेशवाई काढणार? लक्षात घ्या, मी जर म्हटलं आता मतदान घ्या, कोण कोण देणार नाही या पेशवाईला मत? तुम्ही सगळे हा बटन दहा बटन 2000ची नोट घ्या, तिथं आपलं बटन मोदी खाल लागला ते कमलावरच, बटन दाबलं तर कमलावरच. ओबीसी, आमचं ओबीसी तयार आहे हो मुवमेंट साठी पैसा द्यायला आणि जोपर्यंत. म्हणून शेवटी या सगळ्या वातावरणात शेवटी मी एक गीत गाणार आहे जे तुम्हाला डिमचणारे गीत असेल. माझं सांगणं हेच आहे, संभाजी महाराज शिवाजी महाराज ही आमची अस्मिता आहे. कोरेगाव भीमाचा सगळा मा संभाजीराजांना डोळ्यासमोर ठेवून सिद्धार्थ महाराज ज्यावेळी 500 शूरवीरांना घेऊन, त्यात फक्त महाराज नव्हते, त्यात मराठा सुद्धा आहेत, मातंग सुद्धा आहेत, धनगर सुद्धा आहेत, 11 पगड जातीचं नेतृत्व सिद्धार्थ महाराज करत होते. खरड्याची लढाई विजय प्राप्त करून, पानिपतची लढाई विजय प्राप्त करून ते पेशव्यांना दिली. पण त्यानंतर ज्यावेळी तो बापू गोखले आणि बालाजी नातू पटवर्धन आणि बाजीराव पेशवा त्या मागे महाराजांना हिल लेखत होता की सुईच्या टोकावर बसेल एवढी जमीन सुद्धा मी तुम्हाला देणार नाही, कुत्राला भाकर टाकू मुंगीला साखर टाकू, पण महाराजांना स्थान नसेल. हे ज्यावेळी बापू गोखले आणि बालाजी नातू आणि बाजीराव पेशवा म्हणतो, त्यावेळी शेवटचं विचारलं सिद्धार्थ महाराजांना. सिद्धार्थ महाराज म्हणतात, आर पेशव्यांना आम्हाला काय नका तुमचं, आर पानिपतच्या लढाईत युद्ध प्राप्त विजय प्राप्त करून गेला, खरडाच्या लढाईत विजय प्राप्त करून गेला, तरी आमच्या गळ्याला गाळगाळी पाठीला फडा बांधलाय तुम्ही पेशव्यांनी, आता इंग्रजी लढाईत तुम्हाला युद्ध करायला तुमच्या सोबत आखरे विचारतोय घटा काय धर्मा. सिद्धार्थ म्हणाला, अरे पेशवे म्हणाले कुत्र्याला धर्मात घेऊ मागा महाराजांना नाही, शेवटचं विचारतोय, आमची इच्छा नाही आहे इंग्रज करून लढण्याची, तुम्ही आमचे भाऊ आहात, शेवट सांगा मला काही नका, माणूस म्हणून सन्मान द्याल का नाही? पेशव्यांनी नाकारला आणि शेवटी ते इंग्रजांकडे गेले. नाही लागणे बाबासाहेबांनी ते पुढे 1947 मांडलेलं आहे की माझ्या समाजाची इच्छा नव्हती इंग्रजांकडून लढण्याची, पण यांनी ती व्यवस्था निर्माण केली म्हणून माझा जो महान समाज आहे शूरवीर जी लोक आहेत ती लोक इथं आली, इंग्रजांकडे गेली. इंग्रजांना म्हणतात कॅप्टन साहेब हा की तरफ से लढाई केले की बताओ हमें क्या मिलेगा, हमें पढ़ाई चाहिए, शिक्षा चाहिए, शिक्षण चाहिए, हमें क्या मिलेगा बताओ. कॅप्टन म्हणतो तुम्हाला जे पाहिजे ते देऊ. अग्रीमेंट झालं, नागर आणि पेशव्यांना हरकत दिली शिवनाकांनी. 500 शूरवीर 30 डिसेंबर 1817 ला वडूगावला आले. वडूगाव कोणत? संगमेश्वरावर 3 फेब्रुवारीला तयी महाराजांची आणि 1100 ला वडूगावच्या माणरानावर संभाजीराजांच्या शिरकाचे तुकडे झालेले, त्या फेकून दिले होते औरंगजेबाने तुकडे करून, त्यांचं मस्त भाल्याच्या फळाला उभारलं होतं.
ते वडू गावला कवी कलश आणि संभाजी राजाची समाधी आहे. तिथं शिवनाथ महाराज त्या समाधीच्या समोर संभाजी राजा आपला बीपी लवकर वाढतो घालू ना. रांगड्या माणसाचा आवाज कसा असतो, शाहूराच्या गावात कसा असतो असा आवाज भीमा कोरेगावामध्ये दंगल घडवणाऱ्या माकडासारखा होता. ते आमचे महापुरुष शिरवीर आहे, ते माकडासारखा आवाज होता. ते शिवनाथ महाराजांनी शिवाजी राजांना शूद्र म्हणून त्यांचा राज्याभिषेक नाकारला. शिवाजी राजांच्या पालखीला भोई म्हणून खाण्यात आले आम्ही महाराज. अरे आम्हाला तटबंदी आणि गुरुजावर शिवाजी राजांनी तटरक्षक करून नेमलं आणि याच पेशव्यांनी आमच्या गळ्यात दळगाडी पाठीला फळा बांधलाय. 200 वर्षाचा हिशेब चुकता करायचा आहे, त्याकरता आलो होतो आम्हाला पडले. तिथून 31 डिसेंबर 1817 कोरेगाव भीमाच्या पात्रात 500 शूरवीर शिदनाकाचे नेतृत्वात उतरले. शिदनाकाचं गाव आहे कळंबी. त्या कळंबी गावामध्ये 600 एकर वतन, 600 एकराच हे संभाजी महाराजांचे पुत्र थोरले शाहू महाराज यांनी शिदनाथ महाराजांच्या पराक्रमावर दिलं होतं. ते शिदनाथ महाराज 31 डिसेंबरला आलेत. इंग्रज आणि पेशव्यांमध्ये युद्ध सुरू झालं, त्याचा एल्गार झाला, घोडी कापली गेली. इंग्रजांचं सैन्य सडोकी पडत होती आहे. इंग्रजांवर फैरी चाडल्या पेशव्यांच्या, पेशव्यांचा उन्माद सुरू झाला की विदाऊट महारोग असताना सुद्धा रेजिमेंट म्हणून आहे ना, महाराव रेजिमेंट आहे. समता सैनिक दल बाबासाहेबांनी स्थापन केलं होतं, महार रेजिमेंट आहे, मराठा रेजिमेंट आहे, मुसलमान सुद्धा त्यांनी वेळ कारगिल युद्धामध्ये, शीख रेजिमेंट आहे, जाट रेजिमेंट आहे, पुरोहिताची रेजिमेंट दाखवा, 1 लाखाचं बक्षीस मिळवा. सत्यनारायणचा तुपाच्या शिरा खाण्याचे औलेदी देशासाठी मरत नसतात, त्यांची रेजिमेंट नाही, रेजिमेंट आपली आहे. आपण सगळं एका आईची लेकरा म्हणून सांगितलं की या वरवेरी गावामध्ये जी नावं आहेत शिर्क काय पवार जाधव आणि सुर्वे मराठ्यांपैकी नाव आहेत की पवार आहेत. इथे अजित पवार आहे, अजित पवार इकडे बारामतीचे अजित पवार आहे, शरद पवार पण आहे. बरोबर किती नात आहे तुमचे पवार, नात आहे पुढे पवार आहेत, जाधव आहेत, सुर्वे आहेत, सुर्वे साहेब स्टे करत बसलेले आहेत. ही सगळी नाव इथं काय कोणी म्हणजे बटालियन आपली काय करणार, आपण सगळी एका आईची लेकर. 1927 मार्चच्या 14 तारखेला बाबासाहेबांनी नारा दिला. नारा कशा करता होता तुम्ही म्हणाल, त्यांनी तर 22 प्रतिज्ञा दिल्या आपल्याला, ते 1956 नंतर दिल्यात. हा प्रसंग 1927 आहे. हे सनातनची लोक अटॅक करतील म्हणून बाबासाहेबांनी आखलेली जी योजना होती, शिवाजी महाराजांना अभिवादनच केलेलं आहे बाबासाहेबांनी, त्या दुवत असण्याचं काही कारणच नाही. पण हा नारा मुंबईच्या पातशहांचा नाही, भगवेवाले त्यांचा नाही, हा नारा बाबासाहेबांचा आहे. म्हणून जय भवानी जय शिवाजी जे नारे जे ठोकतात ना आता, त्यांना सांगतो की या तुम्ही जास्त वळवळ करू नका, बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 दिलेला नारा आहे. इथला मूळ यात्मा हाडला. त्यावेळी हे सर्व पेशवे इंग्रजांवर भारी भरले होते, पेशव्यांचा उन्माद सुरू आहे, पेशवे विजयी होत आहेत आणि युनियन जॅक त्यांनी फडकवलेला आहे की इंग्रजांकडून आम्ही इंग्रज आता आमच्या देशात आले, त्यांचं स्वागत आहे, इंग्रजांना आरवलं, इंग्रजांवर वचक बसवला आणि हे पेशवे जिंकतायत. अशा वेळी तो कॅप्टन जो होता ज्यांच्याकडे शिदनाथ महाराज गेले होते, तो कॅप्टन घाबरला होता, तो आता मरणार होता. शेवटच्या क्षणी शिदनाथ त्याला म्हणतात, कॅप्टन साहेब घाबराव मत, महार लोक मैदान छोडकर भागने वाले कायरो वैसे हम रही, आखिरी गोली तक लड़ेंगे लेकिन मैदान छोड़कर नहीं भागेंगे. 1 जानेवारी 1818 दिवस उजाडला, हर हर महादेव ची घोषणा केली गेली. आज महार रेजिमेंट ची घोषणा काय आहे, हर हर महादेव, भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आजही महार रेजिमेंट चे शूरवीर आपले बांधव शिवायची. बघा श्रीपाद छंद मार्गांबद्दल अपशब्द बोलतो, पुरंदरी मार्गांबद्दल अपशब्द बोलतो, प्रशांत परिचारक बोलतो, पण इथला शिवरायांना मानणारा बौद्ध, शिवरायांना मानणारा ओबीसी, शिवरायांना मानणारा मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणतो. आमची ती ताकद आहे. अरे संभाजी ब्रिगेडची ताकद तुम्ही समजू नका, सीएसटीचं नाव बदललं आम्ही, सीएसएमटी आहे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स असं आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनल्स असं एकेरी नाही, हे नाव बदलवायचं धाड सुद्धा संभाजी ब्रिगेड कडे होतं.
आणि पुरंदरेने जी खास ते भांडारकर म्हणून पेरली ते भांडारकर संस्थान 5 जानेवारी 2005 ला फोडून टाकलं. 72 संभाजी ब्रिगेडच्या मावळ्यांनी हे ताकद सुद्धा संभाजी ब्रिगेडची होती लक्षात घ्या. आणि म्हणून अशा वाड्याच्या संघटना कमी राहिल्या आता, म्हणून तर पुतळ्याच्या संघटना वाढल्या. वाघ कमी झाले आता कागदावरून, वाघ गेले आता, वाघ गेल्यामुळे भटके पुतळे वाढलेले आहे. पुतळ्याचा बंदोबस्त करायचा असेल तर वाघांनी एकत्र यावं, पण वाघ भेटत नाही. याचं कारण ते आहे, त्याचं कारण हे दुधात सध्या प्रचंड भेसळ आहे, त्यामुळे काय पेटणार नाही आपण. तरी मी पेटवण्याचा शेवटी जेवढा काही शक्य असेल तेवढा प्रयत्न करतो. शेवटच्या क्षणी 1 जानेवारी 1818 म्हणाले, ज्यांनी 200 वर्षे आमच्यावर विनाश घातवलं, ज्यांनी 200 वर्षापूर्वी शिवाजी राजांना शूद्र ठरवलं, अरे ज्या व्यवस्थेने ज्या पेशव्यांनी संभाजी महाराजांची हत्या केली, हत्या घडून आणली, त्या 200 वर्षाचा हिशेब सुद्धा करू. छत्रपती शिवाजी महाराज की जय. 1 जानेवारी 1818 उसळत्या रक्ताचा पाडीला प्रभाव, काढली ती पेशवाई केला भरमी घाव, इतिहासात अजरामर शूर महाराज भीमा कोरेगाव केले, भीमा कोरेगाव, भीमा कोरेगाव केले, भीमा कोरेगाव. 28,000 पेशव्यांना 500 शूरवीरांनी सिद्धनाकाच्या नेतृत्वात सडोकी पडून सोडून काढलं. द वर्ल्ड्स बिगेस्ट बॅटल वॉर इन कोरेगाव भीमा. 28,000 विरुद्ध 500 म्हणजे ते काय करणार छपान आता नरवेलीच्या नळावर ज्या वेळी बाया भांडण करतात, त्यावेळी आमच्या घरातली बाई मध्ये जाग तुझ्यासारख्या छपन भांडण. हे भीमा कोरेगावचं समीकरण आहे. 1 जानेवारी 1818 हा संग्राम घडला. बाबासाहेबांनी तो लंडन मध्ये असताना वाचला. आणि 1 जानेवारी 1927 ला डॉक्टर बाबासाहेब शौर्यस्तंभावर आले. आणि बाबासाहेबांनी तिथं त्या शौर्यस्तंभाला सॅल्यूट केला. आणि तिथं भाषणात सांगितलं, आय फील प्राऊड दॅट आय बॉर्न इन महार कास्ट महार ब्रेव पर्सन. त्या दिवशी संकल्प केला, नवीन वर्ष होत असे मेसेज नाही पाठवले, हॅपी न्यू इयर सोशल मीडिया. 1 जानेवारीला बाबासाहेबांनी संकल्प केला. आणि डिसेंबर महिन्याच्या 1927 ला 25 तारखेला मनुस्मृती नावाचा ग्रंथ बाबासाहेबांनी मार्च महिन्यात जाळला. आणि डिसेंबर महिन्यामध्ये 14 तळ्याचा सत्याग्रह करून या देशातल्या वंचितांना पाणी प्यायचा हक्क प्रदान केला. दाखवा जगात असा कोण महापुरुष आहे ज्याला पाण्यासाठी संघर्ष करावा लागला. दाखवा त्या 14 तळ्यावर कुत्र मांजरे पाणी पित होती, पण मागा महाराणा प्रवेश नव्हता. बाबासाहेबांनी ते 14 तळच खोलं करून टाकलं. म्हणून त्या तळ्याला 14 तळ म्हणतात, जिथं तुमचे आमदार भरत शेटगोकावलेंनी सत्यनारायण घातला होता. तेच 14 तळ बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिल्यांदा मंदिरासाठी सत्याग्रह केला. काळाराम मंदिर कशा करता होता, आम्हाला मंदिरात जाऊन घंटी वाजू द्या, या करता नाही. अरे कुत्रा चालतो मंदिरात, उंदीर चालतो मंदिरात, पण माणूस जर चालत नाही तर मी माणूस म्हणून जगण्याचा मला अधिकार नाही का, हा प्रश्न बाबासाहेबांचा होता. आणि त्यासाठी बाबासाहेबांनी हा लढा उभारला. आणि हा लढा उभारल्यानंतर बाबासाहेब 6 डिसेंबर 1956 ला निघून गेले. ही बातमी नानकचंद रत्तुंनी दिल्लीला पत्रकारांना सांगितली, रेडिओवर ही बातमी आली. आणि बातमी आल्यानंतर मुंबईमध्ये इस्पितळात भरती असताना, ऍडमिट असताना मुंबई हॉस्पिटलमध्ये ही बातमी कळली संत गाडगे महाराजांना. गाडगे महाराज बाबासाहेबांच्या जातीचे नव्हते, गाडगे महाराज परीत समाजाचे. पण गाडगे महाराज रडल्याची बातमी ऐकून आणि ते डोक्यावरच खापर खाली ठेवलं. बाबासाहेबांनी 2 कामं घेऊन गेले होते गाडगे महाराजांकरता. एकुलता एक मुलगा गाडगे बाबांचा गेला होता गोविंदा, तरी गाडगे महाराज रडले नव्हते हे तुम्ही ऐकलं आजपर्यंत. ऐसे गेले कोट्यानं कोणी म्हटलं होतं गाडगे महाराजांनी, काय रडू एकासाठी. एकुलता एक गोविंदा गेला तरी गाडगे महाराज रडले नव्हते. पण बाबासाहेब आंबेडकर 6 डिसेंबरला गेले, गाडगे महाराजांनी अन्न त्याग आंदोलन सुरू केलं. त्या दिवसपासून पाणी आणि अन्न सोडलं. आणि 14 दिवसात गाडगे महाराजांचा मृत्यू झाला 20 डिसेंबर 1956 ला. गाडगे महाराज मांडला स्टेशनवर शेवटच्या कीर्तनात ज्या वेळी लोकांसोबत बोलता, देव आणला का बाप्पा लोक मानले हो, इकत आणला का फुकट बाबा, इकत आणला देव फुकट भेटत नाही. अरे देव आणला इकत आणला, देवळात बसवला तुमच्या देवाले आण धुता येते का जी. लोक म्हणले बाबा देव आण धुत नाही. अरे ज्याला आण धुवायची कळलाय तो देव कसा.
तुमच्या देवा पुढे जीवन ठेवला, कुत्रा आलं कुत्रा हाकललं कधी तुमच्या देवानं? नाही. अर्जा कुत्रा हाकल्याची अक्कल नाही तो देव कसा? तुमच्या देवाला धोतर व्यस्त येते काही नाही. अरे ज्याला धोतर व्यस्त येत नाही तो देव कसा? मग लोक प्रश्न विचारतात, गाडगे बाबा अरे देव देव लागत नाही तर देव कुठं आहे? गाडगे महाराज उत्तर देतात, जर की पैदा झाली त्यापासून देव कुणा पाहिला नाही, देव कोणाला दिसला नाही, देव पायची वस्तू नाही, देव मानाचं असल तर या भीमराव रामजी आंबेडकरला देव माना, ज्यानं या देशाची घटना आली ती घटना. गाडगे महाराज निरक्षर होते पण बाबासाहेबांच्या राज्य घटनेला आणि बाबासाहेबांना जे देव मानायचे हे नातं रक्ताचं नातं नाही भाऊ, हे विचाराचं नातं आहे. गाडगे महाराजांचं बाबासाहेबांचं विचाराचं नातं, बाबासाहेबांचं शाहूराजांचं विचाराचं नातं, शाहूराजांचं फुलेंचं विचाराचं नातं आणि फुलेंचं शिवाजी महाराजांचं नातं, हे नातं रक्ताचं नाही, हे नातं विचाराचं आहे. रक्ताची माणसं बैमान होताना मी पाहतो पण विचाराचा माणूस कधी बैमान होत नाही, हे तेवढंच खरं आहे. आपण वरवेली गावामध्ये बाबासाहेबांचा अस्थिकलश जो ठेवला त्या अस्थिकलशाला मी अभिवादन करायला आलो. मी अटल बिहारी वाजपेयींच्या अस्थिकलशाला काही अभिवादन करायला गेलो नव्हतो, कारण मला माहित आहे की 92 वर्षाचे होते त्यांचं वय, त्यावेळी 92 वर्ष होतं, त्यांचं एकूण वेट 38 किलो होतं आणि जाळल्यानंतर त्यांची राख आणि हाड ही 2.25 किलो भरली आणि यांनी कलश बनवली 4000, म्हणजे एका कलशात 5 ग्रॅम राख यायला पाहिजे पण सर्व कलश राखी सहित भरून आले, म्हणजे यांनी त्याचे राजकारण केलं असेल तर हे तर फार शॉकिंग आहे. म्हणून मला एक तुम्हाला सांगायचं, बाबासाहेब आंबेडकरांच्या मृत्यूची तुलना अनेक लोक एका बड्या राजकीय नेत्याच्या मृत्यू सोबत करतात की मुंबईमध्ये बाबासाहेब गेले त्या वर्षी 20 लाख लोक आले होते खेड्यापाड्यातून आणि त्यानंतर अंत्ययात्रा दादरच्या शिवाजी पार्क वर झाली वगैरे वगैरे वगैरे. दोन्ही अंत्ययात्रेत फरक आहे. दुसरी अंत्ययात्रा जी म्हणता तुम्ही हे 4 दिवसा पहिलेच गेले होते, 4 दिवस त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवलं होतं, त्यांचं वातावरण निर्मिती केली होती, त्यांचे डोळे काढले होते, स्विस बँकेत पैसा मिळवून घरी गेले होते डोळ्याच्या लेन्स आणि बोट. आता तिथं जे आले होते ते रात्री जाताना दारू पिऊन गेले लक्षात घ्या, आणि तिथं जे आले होते ते सर्व 300 रुपये रोजाचे होते एक ते लक्षात घ्या. आणि बाबासाहेबांच्या अंत्ययात्रेवर जे आले होते इथं बरेच जुने लोक असतील ज्यांना बाबासाहेबांना ज्यांनी पाहिलं त्या लोकांना माहित आहे तिथं येणारा अंत्ययात्रेवर घडणारा गोर गरीब समाज भाकरी बांधून आला होता, त्याला बाबासाहेबांचं दर्शन होणार. अरे मेल्यानंतर सुद्धा हिंदू स्पेशल म्हणून मध्ये त्यांना दावलण्यात आलं की इथं अंत्ययात्रा त्यांना अंत्यविधी करता येणार नाही. बाबासाहेबांना मृत्यू दिलेला, त्यानंतर मुंबईमध्ये विमानतळावर आणला, म्हणजे विमानाने मुंबईला आला, पुढे 3 तास त्यांना नागपूरमध्ये ठेवण्यात आलं, तिथं दीक्षा दिली बाबासाहेबांना. आणि त्यानंतर ज्यावेळी इथं पहिल्यांदा तर शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कार ठरला होता पण तिथं जागा नाकारली, हिंदू स्पेशल भूमी नाकारली, शेवटी एका बड्या माणसाने ती जागा दिली, तिथं चैत्यभूमी आपण त्या ठिकाणी म्हणतो. म्हणजे मृत्यूनंतर सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या मृत्यूनंतर सुद्धा वाद निर्माण झाले हे या देशाची शोकांतिका आहे. आणि आजही तुमच्या तालुक्यात, तुमच्या तालुक्याला विनम्र अभिवादन की इथल्याच तालुक्यातील शिके बोले यांनी भंडारी समाजाच्या एका सत्पुरुषांनी बाबासाहेबांच्या अंत्यविधीला जागा दिली. म्हणजे एका देशाच्या राज्य घटनेच्या निर्मात्याच्या शिल्पकाराच्या मृत्यूनंतर सुद्धा या देशात जाती व्यवस्था आहे, याचा अर्थ ही जाती व्यवस्थेची पाळंबळ किती घट्ट आहे. म्हणून एकच स्वप्न आहे बाबासाहेबांचं, ते पूर्ण करा, या देशाचं संविधान वाचवा. आता आंदोलन करू नका, आता टोल नाके फोडू नका, टोल नाके फोर व्हीलरवाल्यांनी फोडले पाहिजे. आणि फोर व्हीलरला टोल लागतो, तू व्हीलरला कुठे टोल लागतो येणे आहे का? राज ठाकरेला म्हणा येऊ फोर नको, टोल नाके फोडतो आम्ही, पण तू व्हीलरला आमच्याकडे आम्ही कशाला फोडायचं? टोल नाके फोडायचं असलं तर टोल नाके फोडू नका. फोडायचं जर एवढा शौक आहे ईव्हीएमच्या मशीनी फोडा, त्या या देशाला घातक आहे. ईव्हीएम या देशाचं शेवटचं हत्यार, जन्माला आलं चायनामध्ये वापरलं भारताने, बुद्ध जन्माला आले भारतात स्वीकारले चायनाने, चायना प्रगतीवर गेला, जपान प्रगतीवर गेला, श्रीलंका प्रगतीवर गेला, भारत तिथेच आहे. भारत मंदिरात 300 विद्यापीठ जगातले टॉप आले त्या वर्षी, त्यात भारताचं विद्यापीठ नाही. त्याचं कारण फर्ग्युसनचं विद्यापीठ असेल किंवा गाडगे महाराज विद्यापीठ अमरावती असेल, तिथं सत्यनारायण घातले जातात, हे या देशाचं दुर्दैव आहे. रघुनाथ माशेलकर सारखा माणूस सुद्धा आमचं यान चंद्रावर जावं मंगळावर त्यासाठी तिरुपती बालाजीला होम हवन करतो, हे या देशाचं दुर्दैव आहे. एवढंच नाही तर रमेश भट्टर सारखा संगणक तज्ज्ञ सुद्धा त्याचा आधार घेतो, कशाचा? जीव ते आत्म्याचा. ते कोळ नावाचे, गुलाबराव कोळ नावाचे पोलीस होते, त्यांनी दाभोळकरांचा आत्मा निर्माण केला त्या पोलीस स्टेशन मध्ये. म्हणजे हे देशाचं दुर्दैव आहे,
इथलं सगळं मूर्खाचाच कार्यक्रम आहे इकडे. इथला शिक्षण मंत्रीच बोगस डिग्रीवाला असल्यामुळं आपल्या देशाचं तसं म्हणजे मला काही कळत नाही. म्हणून सर्व शिक्षा अभियानामध्ये तुकाराम महाराजांची किती वर्णनी केली पाहिजे त्या पुस्तकामध्ये, की तुकारामांची पत्नी वाचड होती, अशी वाचड होती की तिच्या तोंडाला 1000 पुतळे बांधावी इतकी वाचड होती. संभाजी महाराज दारू आणि बायचर आधी लागल्यामुळे संभाजी महाराजांना काही सुचत नव्हते, मंदिरामध्ये शिक्षण आधी लागले होते आणि मग रामदास स्वामी तिथे येतात आणि त्यांना समज देतात वगैरे वगैरे, अशी हलकट पुस्तकं अभ्यासाला येणार होती. आता तावडेंनी ती पास केली होती. म्हणून या देशाचं दुर्दैव आहे, संविधान तेव्हाच वाचेल ज्या दिवशी ईव्हीएम या देशातलं नष्ट होईल त्या दिवशी संविधान वाचेल. यांच्यात जर ताकद असेल तर आगामी निवडणुका जे लोकसभा आणि विधानसभेच्या आता फेब्रुवारी महिन्यात येणार आहेत, लक्षात घ्या. आता मध्य प्रदेशच्या निवडणुकीचा निकाल आहे, सगळा निकाल तिकडूनच लागला आहे त्याबद्दल शंका नाही. राजस्थानचा निकाल तिकडूनच लागण्याची शक्यता आहे आणि आपल्या महाराष्ट्रातली बावळटांची संख्या जास्त झाल्यामुळं याही महाराष्ट्रात पेशवाई पुरत आपल्या उडावर नाचणार आहे त्याबद्दल काही शंका नाही. पण आता यांच्यात जर खरंच धमक असेल तर यांनी बॅलेटवर निवडणुका घेऊन दाखवाव्या एवढंच त्यांना आव्हान आहे या माध्यमातून. आणि संविधान आमचा रोष तुमच्यावर याच्या करता आहे की तुम्ही संविधान जाळलं बनवासांनो, लक्षात ठेवा. आमच्या मनात हे आज आहेच, आगामी काळात जिथं जाता येईल तिथं प्रबोधन करून आम्ही हा रथ पुढे नेऊ. बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण संकल्प करूया. स्वप्न क्रमांक 1, या देशाची लोकशाही वाचवायची म्हणजे संविधान वाचवायचं, याचा अर्थ आपण मनुस्मृतीचा धिक्कार केला पाहिजे. नंबर 2, आपण पेटून उठले पाहिजे. नंबर 3, आपण प्रशासकीय अधिकारी होण्याकरता अभ्यास करा, रात्रंदिवस वाचा फिरा समाजा करता. अजूनही घोर गरीब समाज असाच आहे, कितपत पडलाय. आदिवासी समाजाचे प्रश्न आहेत, कुणबेटचे प्रश्न आहेत, ओबीसीचे प्रश्न आहेत, मराठ्यांचे प्रश्न आहेत, आपल्या बौद्ध समाजाचे, मातंग समाजाचे प्रश्न आहेत. आजही न्याय व्यवस्था, जाती व्यवस्था, धर्माच्या भांडण यामध्ये आम्हाला गुंतून दिलेलं आहे. मंदिरा मशिदीसाठी म्हणू नका, हिंदूही चांगले, मुस्लिमही चांगले, सर्वच जाती चांगल्या आहेत. फक्त त्यांचं शोषण करणारी जी प्रवृत्ती आहे त्यांना फक्त रोखा, मी शक्ती रोखा, एवढंच या ठिकाणी बोलतो. वरवेलीमध्ये आपण मला सातत्यानं सलग 2.5 तास झाले मी बोलतोय. मी कुठून आलो बघा, मी काल श्रीगोंद्याला होतो. श्रीगोंद्यावरून मी रात्रभर प्रवास केला, 5 गणीला थांबलो. आज सकाळी उठलो, प्रतापगड पाहिला, प्रतापगडावर गेलो, प्रतापगड फिरलो, प्रतापगड पाहिला, इथं आलो. आल्याबरोबर वैभव पवार चहा घेतला आपण वैभवदादा आणि डायरेक्ट तिथे आलून तुमच्या समोर मी बोलतो आहे. इतक्या वेळा आजच्या आयोजकांनी मला पाण्याची बाटली नाही दिली आणि मी पाणी पितही नाही. एवढंच करा, पण 2 तास 2.5 तास बोलून 400-500 किलोमीटरचा प्रवास करून मी इथं आलो. बरं, कोणाला घरी तरी जाऊ द्या, खुर्च्या तशाच आहे. माझे अनेक हे बघा 500 भीमा कोरेगाव हे इथे उभे आहेत, त्यांना खुर्च्या भेटल्या नाही. तिकडे जसे उभे आहेत तसेच उभे आहे. वॉल कंपाऊंडच्या बाहेर इकडे उभे आहे, इकडे उभे आहे. कोणी घरी तरी जाऊ द्या कोणाला. एवढी खुर्ची आहे आमच्या, ही ताकद आमच्यात काय आहे, ताकद आमच्यात काय आहे. लहान मुलं तर चरबीचर परत करतात, तिथं शांत होते की नाही. ही ताकद आमच्यात काय, 500 किलोमीटरचा प्रवास करून रोज 2.5 तास बोलणं, ते जबाबदारीने बोलणं, ते पोलीस प्रशासनाच्या सिक्युरिटीत बोलणं, ते मोदी फडणवीसच्या काळात बोलणं नॉन स्टॉप, काय सोपं आहे का? एवढी ऊर्जा काय? कारण पतंजलीवाल्या रामदेव बाबाचं कुठलंच प्रोडक्ट मी वापरत नाही. ऊर्जा माझे प्रोडक्ट शिवाजी महाराज, संभाजी महाराज, फुले, शेव, आंबेडकर हेच आमचं प्रेरणास्त्रोत आहे. आपण सर्व आलात, मला शांततेने ऐकून घेतलं. रत्नागिरी 1 या टीव्ही चॅनलनी हा कार्यक्रम पूर्ण रेकॉर्ड केला. उद्या ते सगळं रत्नागिरीमध्ये फैलवतील आणि उद्या ते फैलवल्यानंतर परवा मला प्रमाणपत्र येतील रत्नागिरीतून. साहेब नालायक आहेत, काम करायचं, दुःख आहे, लफंग आहे वगैरे वगैरे वगैरे, ते येऊ द्या. मी ते वाढत लोकांना कधी घाबरत नसतो. आणि जी निंदा उसी की होती है जो जिंदा होते हैं, मैं इसलिए जिंदा हूँ क्योंकि मैं बोल रहा हूँ. गुंडों का कोई इतिहास नहीं लिख सकता. थोड़ा एक एवढीच तुम्हाला विनंती करतो. आणि जाताना ज्या माझ्या भावंडांनी बाबासाहेबांच्या चळवळीसाठी 100 आणि 500 नकार दिला त्यांच्या कथा एक गीत या ठिकाणी गातो. महाराज तुमच्या अनुमतीनं तुम्हाला आवडणारा एक गीत आनंद शिंदेनी गायलेला आहे आणि शाहीर सुरेश यांनी ते लिहिलेलं आहे. आपण सर्वांना बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी अभिवादन करत असताना या अस्थि कलशाचं दर्शन घेऊन आपण घरी जाल. वरवेली गावामध्ये रमाईच्या नावाने बाबासाहेबांचं हे रमाईच्या नावाने सभागृह आहे. रमाई बाबासाहेब आता 9 फेब्रुवारी महिन्यामध्ये 7 फेब्रुवारीला रमाईची जयंती येते. त्या जयंतीच्या दिवशी ओबीसींच्या आमच्या बहिणी तुम्ही बोलवत चला. रमाई, भीमाई, जिजाई, जिजाऊ हे नाव शिवरायांच्या आईचं नाव आहे आणि बाबासाहेबांच्या दुसऱ्या आईचं नाव हे जिजाऊ आहे. म्हणून लक्षात ठेवा,
जिजाऊ आपली अस्मिता आहे, आपण सर्व एकत्र आलात त्याबद्दल आपले आभार मानतो. आणि मी शेवटी एक गीत गातो, गाऊ गीत, कारण पोलिसांच्या नियमानुसार आपल्याकडे 5 मिनिटं बाकी आहे. नालबन करू आपले कार्यक्रम, 5 मिनिटं बाकी आहे. पण आज मी ठरवलं होतं तिकडं जेव्हा सत्संग चालन ते चालन 12 वाजेपर्यंत, मी 12 वाजेपर्यंत बोल, मी जेला तर मारा नाही गेला, दोन मैत्र जेला तर मी तिकडे टाळाच्या अंतर्गत, महाराज तिकडे टाळाच्या अंतर्गत, म्हणून आता लक्षात ठेवा. म्हणून आता आपण काही घाबरायचं कारण नाही, न्याय व्यवस्था सगळ्यांना समान, म्हणून आपण या ठिकाणी बोलूया. तुम्हाला माहित आहे देश आझाद तरी झाला 15 ऑगस्ट 1900 आणि 16 ऑगस्टला अण्णाभाऊ साठेंनी मोर्चा काढला होता. ही आजादी झूठी है, क्यों? देश की जनता भूखी है, म्हणून ही आजादी झूठी है, हे स्वप्न झूठ आहे. म्हणून ज्यांनी हात खाली केले होते त्यांच्याकरता गीत मी ते गातो. शिकले सवरले समाजा विसरले माय, हे ओबीसी मराठा तेली माळी साळी कुणबी कोष्टी बौद्ध मातंग सगळ्यांना लागू आहे. हा, कारण आपण बाबासाहेबांमुळे शिकलो, हे ते बौद्धांसाठी फक्त गीत नाही, बाबासाहेब म्हणजे फक्त बौद्ध समाजाची प्रॉपर्टी नाही, ते या देशाची प्रॉपर्टी आहे, या जगाची प्रॉपर्टी आहे, जाती आहे. पहिला उत्तर माझ्यावर आहे, माझ्यावर पहिला उत्तर आहे, त्याच्यामुळे मी पहिल्यांदा हे गीत माझ्यासाठी लावून घेतोय. शिकले सवरले समाजा विसरले माय, जरा ह्याची अक्कल एका काडी मधीजे, गुंग झाले साडी माडी गाडी मधीजे, गुंग झाले साडी माडी गाडी मधी, वाटले भीमाला लोक शिकतील सवरतील, स्वतः सवे समाजाचा विकास ही करतील बाय, वाटले भीमाला लोक शिकतील सवरतील, स्वतः सवे समाजाचा विकास ही करतील माय, बायको लेकरात गुंतून गेले वॉमिनोज पिझ्झा, हा पिझ्झा आमचा पिझ्झा, बायको लेकर चला इकडे महाबळेश्वर पास गणी फिरेंगे घुमेंगे खंडाला जाएंगे इधर जाएंगे उधर जाएंगे. बायको लेकरात गुंतून गेले व समाज हा गेला म्हणती भाडी मधीजे, गुंग झाले साडी माडी गाडी मधी, आरक्षणानं मोठ्या हुद्द्यावर गेले, बँक मॅनेजर, सिव्हिल इंजिनियर, डॉक्टर, वकील, शिक्षण वाद घेणे जरूर आहे. केवळ कॉलेज मध्ये बघायला बंदूक मी घेणे बोली आहे. शिक्षण हे वाद घेणीचे दूध आहे, पिऊन गुरगुरणारे वर वर चालले लोक. आरक्षणाने मोठ्या हुद्द्यावर गेले, बाबांना सोडून पडले भलत्याचे चेले माय, विसरून गेले पाठीला फळा, विसरून गेले झालेले गेले माय, राहायला राती जे भीमवाडी मधीजे, गुंग झाले साडी माडी गाडी मधीजे, गुंग झाले साडी माडी गाडी मधी. तिसरं कडवं फार महत्वाचं आहे, गणेश मंडळाला देती 500ची नोट. आता आहे छटका 440चा. गणेश मंडळाला देती 500ची नोट, भीम जयंतीला मात्र हात यांचे खाली मान, गणेश मंडळाला देती 500ची, 1000ची, आता 2000ची आहे, 2000ची नोट, भीम जयंतीला मात्र हात तुमचे खाली मान, बुद्धाचे तन, तन कोणाचं जेवीन, बुद्धाचे तन भटजीचे मन माय, बुद्धाचे तन भटजीचे मन माय, छिद्र पडली ह्यांच्या ज्ञान होळी मधीजे, गुंग झाले साडी माडी गाडी मधीजे, गुंग झाले साडी माडी गाडी मधी. ज्यांनी आता हात वर केले होते त्यांच्या कथा शेवटचं कडवं आहे.
सर्वचारसे येथे नाही गद्दार, हात जन्मीवर केले चांगले जे असतील त्यांना वंदन त्रिवार माय, त्यांच्या परीन तुम्ही आचरण सुधाराव, त्यांच्या परीन तुम्ही आचरण सुधाराव। एक शेवटची संधी देतो तुम्हाला मी आचरण सुधारण्याची, पाचशेचा देतो, हजार दोन हजार, पाच हजाराचा नाही, चला पाचशे पाचशे रुपये मी बाबासाहेबांच्या मुवमेंटला देतो, असं कोण पण हात वगैरे सांग। एक दोन तीन सगळेच करायला हात वर, सगळ्यांना हात वर राहिले वर इकडे एका विरोधात आहे का तुमचा आम्हाला? तरी काही लोकांचे हात खालीच आहे, वाळवंटा शेता पडून पिकतात। मी काय बोलू आता, पॅथॉलॉजी आहे का आपल्या चिपळूणला जाऊन पॅथॉलॉजी, पॅथॉलॉजी आहे की नाही पॅथॉलॉजी लॅब असेल ना, ब्लड तपासायची लॅब गुवागरला, हा गुवागर जवळ आहे, गुवागरला आहे। हा हा उद्या काय करा, सकाळी एका बाटलीत एक ब्लडचं सॅम्पल घेऊन टाक, घेऊन टाका उद्या, काही गरज नसताना तरी घेऊन टाका, त्याच्यात आपल्याला तीन चार टेस्ट सांगतात डॉक्टर, एक आणखी टेस्ट सांगायची म्हणजे कसं आहे, शुगर तपासतो आपण, त्याच्यानंतर थायरॉइड तपासतो, त्याच्यामध्ये सोडियम तपासतो, पोटॅशियम, कॅल्शियम, हे रिपोर्ट जरी ओके आले तरी डॉक्टरला प्रश्न विचारायचा, डॉक्टर म्हणून काल सर्व जण हात वर करत होते, माझा हात खाली होता, किती बोलू, एक फायनल चान्स आहे, लास्ट चान्स, लास्ट, अजून काही चान्स संपलेला नाही, आता एवढं बोलू नये जे हात खाली ठेवतील त्यांच्यासाठी उद्या ब्लड त्यांनी खरंच द्या, त्यांना आपण मागत नाही, ही त्यांची लिस्ट आहे, त्यांनी दिलं असं तरी हात वर्कला गेले असतील ते हात वर्का, ते दिले तुम्ही दिलेले आहेत, पण तुम्ही म्हणा म्हणणार आम्ही तर दिले मग, आता आम्हाला हात करते की तुम्ही दिले याच्यासाठी हात वर्का, पण जे दिले नाही त्यांनी त्यांच्यासाठी हा फायनल स्ट्रोक, आणि हा फक्त सभागृहाच्या आत सभागृहाच्या बाहेर विहाराच्या बाजूला बसणाऱ्या लोकांसाठीच आहे असं नाही, कंपाऊंडच्या जे बाहेर उभे आहेत त्यांच्यासाठी हा प्रश्न लागू आहे बरं का, वॉल कंपाऊंडच्या बाहेर, तुम्ही असं नका समजू, तुम्हाला विचारतो मी, तिथे माझ्या एक दोन भावांनी हात वर केले, बरोबर आहे का नाही, पण ते सर्वांसाठी हा कॉमन प्रश्न आहे शेवटचा, सर्वच असे थे नाही गद्दार, चांगले जे आहेत त्यांना तरी हात वर करा, समजणे वाले को इशारा काफी है, चांगले जे असतील त्यांना वंदन त्रिवार, त्यांच्या परीन तुम्ही आचरण सुधाराव, धमक नाही का सुरेशा गाडी मधीजे, गुंड झाले साडी वाडी गाडी मधी, शिकले सवरले समाजा विसरले माय, जाडा ह्याची अक्कल हे काळी मधीजे, गुंग झाले साडी माडी गाडी मधीजे, गुंग झाले साडी माडी गाडी मधी। तुम्ही म्हणाल काही लोक म्हणतील मला आता उद्या तुम्हाला विचारतील किंवा वैभव तुम्हाला विचारतील, हा शिल्लक बोलत होता कालचा, बहुजन समाजाचे दुर्दैव आहे ते काहीच आहे, दिवसल्याशिवाय काही पेटतच नाही, यंदा पेटले तर कोणाच्या बापाला काही आवडत नाही। आता हा चिमटा काढण्याचा एक प्रसंग होता, आपण सर्व लोक चांगले आहात सुजाण आहात, आपण आपला तन मन धन नेहमी देत असतात, पण आम्हाला बरेच चांगले जेवढे अनुभव आहेत तेवढे वाईट सुद्धा अनुभव आहेत, आम्हाला एकच वाटतं ओबीसी मराठा तेली माळी साडी कुणबी या सर्व जातीने सुद्धा एक जबाबदार म्हणून बाबासाहेबांच्या मुवमेंट साठी तन मन आणि धनाने एकत्र येऊन या देशाचं संविधान कॉन्स्टिट्यूशन वाचवण्याकरता आपण एकत्र या, बौद्ध समाज ऑलरेडी प्रगल्भ आहे, तो विचाराने परिपक्व झालेला आहे, तो समाज आज पुढे गेलेला आहे, म्हणून आज तो समाज जिवंत आहे, आज सर्व समाजाची जबाबदारी आहे, बाबासाहेबांना स्वीकारा, तो अंगीकार करा, एवढंच या ठिकाणी बाबासाहेबांचे अभिवादन दिली, मी बाबासाहेबांच्या या अस्थीवर माझे हे वाक्य समर्पित करतो, आपण सर्व आलात, एकदा सर्वांनी
जय जयकार करायचा आहे. मी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण म्हणायचा विजय असो. त्यांनीच म्हणायचं आहे जे कोणी बुवा महाराजांना मानत नाही पण शिवाजी महाराजांना म्हणतात त्यांनी विजय असो म्हणायचं. मी महात्मा फुलेंचा विजय असो, क्रांतिसिंह नाना पाटलांचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो असं म्हणेल. आणि शेवटी जाण्यापूर्वी एक विनंती आहे. माझ्या गाडीमध्ये काही महत्वाची पुस्तकं आज विकलेली आहेत. महात्मा ज्योतिराव फुलेंनी लिहिलेलं शेतकऱ्याचा असूड, पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांनी लिहिलेलं बहुजनांचा सांस्कृतिक इतिहास, महात्मा ज्योतिराव फुलेंच्या जीवनचरित्रावर एक पुस्तक, गुलामगिरी हे महात्मा फुलेंनी लिहिलेलं पुस्तक, राजमाता जिजाऊ साहेबांचं पुस्तक आणि स्वराज्याचे खरे द्रोही कोण हा जीवनाचा काही संच असेल गाडीवर माझ्या विकल्या उपलब्ध आहे. पुस्तक वाचा. पुस्तक वाचलं की मस्तक जागेवर येतं. ज्याचं मस्तक जागेवर येतं ते कोणाचं हस्तक होत नाही आणि हस्तक झालेलं मस्तक भिडे आणि कोठे पुढे नतमस्तक होत नाही. पण पुस्तक वाचा. बाबासाहेबांनी पुस्तकासाठी घर बांधलं होतं. राजगृह हे पुस्तकासाठी घर बांधणारे पहिले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. आपला मोबाईल दिला की संविधान गीत आहे काढले कधी कार्यक्रमाची सांगता समारोप आपण संविधान गीताने करणार आहोत आणि त्यानंतर बाबासाहेबांना आपण आदरांजली या ठिकाणी देणार आहोत. बरोबर ना? आदरांजली क्रांतिसिंह नाना पाटलांना देणार आहोत. आणि शेवटी हा ना तोपर्यंत यांना थांबून घायला का करू घरी जायचे घरी काय सावधान इंडिया पाहायला जाणार नाही. माझ्या ढोऱ्याची बायको सावधान इंडिया हे फालतू आता बंद झाले पाहिजे. श्रीदेवी का मिळेली म्हणून त्यांची मिळेली तर विधानून फिल्म मिळेली आपल्याला काय घेणं मिळेली नाही. इतर संविधान गीत आहे पासवर्ड सांगा त्यांना. तोच प्रामाणिक माणूस होतो ज्याच्या मोबाईलला पासवर्ड नाही. माझ्या दुसरे तोच माणूस खरा प्रामाणिक. मोबाईलवर संविधान गीताने या कार्यक्रमाचा आपण समारोप करणार आहोत. ज्यांना संविधान गीत म्हणजे उद्देशिका आम्ही भारताचे लोक त्यामध्ये असं आहे प्रत्येकाला श्रद्धेव उपासनेचे अधिकार संविधान दिलेले आहेत. आम्ही भारताचे लोक भारताचे सार्वभौम समाजवादी अशी त्या पद्धतीची आहे. प्रियांबलला आपल्याला सॅल्यूट करायचं आहे संविधानाला त्यासाठी उभं राहायचं आहे. शेवटी शेवटी हा आताच नाही माझ्यानंतर अध्यक्षीय भाषण होणार आहे 5 मिनिटात. तोपर्यंत घरी जायचं नाही. घरी जायची घाई करू नका. जे घरी जायची घाई करतात ते घरी पोहोचत नाही असं पेट्रोल पंपावर मोदीने लिहिलं आहे. त्यामुळे तर घरी आपण शांततेने जाऊन बहुजन समाजाने तुम्हाला विनंती करतो. पेट्रोल पंपावर दुसरी जाहिरात दिसते उज्ज्वला सिलेंडरची जे 1000 रुपयाचं झालं ते फुकट काही भेटलेलं नाही. आपलं काही भलं होणार नाही. आपले काही अच्छे दिन आले नाही. आपले पुढे दिनच चांगले होते. आता एकत्र येऊन देशाचं संविधान वाचवा एवढी तुम्हाला विनंती करतो. शेवटी एकदा नारा द्या भारतीय संविधानाचा विजय असो, शिवरायांचा विजय असो, आपण सर्वांनी विजय असो. हे 5 शब्द म्हणायचे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा, क्रांतिसिंह नाना पाटलांचा, आपण सर्वांनी विजय असो म्हटलं. आता एक नारा पिंपळाच्या झाडाखाली बसणाऱ्या ते विजय असं म्हणतील. ते ज्येष्ठ नागरिक सर्व जण तर तुम्हाला अधिकार त्यांना अधिकार आहे. तिथून आवाज कमी आला मला म्हणून मी थोडा फुकट तुम्ही शांत राहा. इकडं कोणीच नाही. तुम्ही दिलास ना जो दाव है दुनिया का उस दम से बोलो बहनों का इलाका है तर आठवण असते बोलो लावले ना वर्षा बंगल्यापासून दिल्लीच्या जंतर मंतरवर आवाज लावले बहिऱ्यांच्या कानावर आवाज जाण्यासाठी धमाका करावा लागतो लक्षात ठेवा. 10:05 झाले. मी संविधानाच्या दिलेल्या नियमाचं उल्लंघन केलेलं आहे पण तिकडे लाऊडस्पीकर चालू असल्यामुळे मला काही टेन्शन असण्याचं कारण नाही. तुम्ही विजय असतो तुम्ही हा फक्त पिंपळाच्या झाडाखाली जिथं तथागताला बोधी प्राप्त झाली होती त्या बोधी वृक्षाखाली बसणाऱ्या माझ्या सर्व तथागताच्या अनुयायांनी विजय असतो असं म्हणण्यासाठी तुमच्यापेक्षा जास्त एक फोकस तिकडे भारतीय संविधानाचा जय हो. भारतीय संविधानाचा जय हो. आता सर्व शांत बस. वाल कंपाऊंड बाहेरचे अरे फक्त आपल्या कशावरून समजायचा त्या विषय असं म्हटलं नाही तर आपण समजत आपल्याला पण शांत रे सर्वजण शांत. भारतीय संविधानाचा फक्त त्यांचा आपल्याला बाहेरून पाठिंबा होता. आपलेच होते. आपलं बाबासाहेबांचं सरकार काही कोसळणार नाही लक्षात घ्या. आपल्या सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो. आपल्या सर्वांना
बाबासाहेबांच्या या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने आपण अभिवादन करावं अस्थी कलशाला, एवढी विनंती करतो. आणि संविधान वाचवण्याकरता एकत्र या. परत एकदा वैभव पवार आणि त्यांची पूर्ण टीम यांच्याकरता एकदा त्यांची सर्वांची नावं घेणं मला शक्य झाले नाही. सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायची आहे आपल्याला. आणि या ठिकाणी ज्यांनी आर्थिक मदत केली त्यांचे सुद्धा मनापासून आभार. जे इच्छुक आहेत त्यांनी मदत करावी त्यांचे आभार. पत्रकार बांधवांचे आभार मानून, पोलीस प्रशासनाचे सुद्धा आभार मानून इथं थांबतो. धन्यवाद. असे एकत्र या बाबा. कवी दुष्यंत म्हणतो, गंगा की कसम जमुना की कसम, ये ताना बाना बदलेगा, रावी की रवानी बदलेगी, सतलज का मुआना बदलेगा, अगर जोश में तेरा होश रहा तो जालिम का जमाना बदलेगा. कुछ तुम बदलो कुछ हम बदले तो ये फसाना बदलेगा. धन्यवाद. जय हिंदू, जय भीम, जय प्रबुद्ध भारत. थैंक यू. धन्यवाद मिटकरी साहेब. आपल्या विचारधाराने आम्ही धन्य झालो, श्रीमंत झालो. तुम्ही दिलेला विचार छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, संभाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान बुद्ध, सर्व समतेचे मार्गदर्शक यांचे विचार, ज्वलंत विचार आमच्या समोर मांडले, इतिहासाचा दाखला दिला आणि सत्य समोर मांडले. आमचे सर्व बहुजन बंधू भगिनी आणि तरुणाई आपले विचार आत्मसात करतील आणि आपल्या जीवनात आणि आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये या महामानवांचे विचार म्हणजे त्यांची पुस्तकं वाचतील, आत्मपरीक्षण करतील. जाता जाता म्हणावं असं वाटतं, विमा तू दिलेल्या मार्गाने जाणारे विमानी एक होते, विमा तुझ्या मार्गाने जाणारे विमानी एक होते. आता मात्र चित्र उलटे झाले आहे, आता मात्र चित्र उलटे झाले आहे. आज इमानी मात्र हरले आहेत आणि बेइमानी विजयी झाले, बेइमानी विजय झाले. यासाठी आपल्याला आत्मपरीक्षण करून, आत्मचिंतन करून या महामानवांच्या विचारांना विचारांच्या मार्गाने जाऊन आपला विकास साध्य करायचा आहे. आपण या ठिकाणी मिटकरी साहेबांनी न भूषो न भविष्य आणि याची देही याची डोळा त्याचे विचार या ठिकाणी आणि सजग अडीस्तान कुठले तहान हरवून सर्व एक चित्ताने या ठिकाणी ऐकत होते त्याबद्दल सर्वांचे आभार. या ठिकाणी मिटकरी साहेबांना मी आठवण करून देऊ इच्छितो की आपल्या शृंगारकडे या शाळेला ज्ञानार्जन देणारे प्राध्यापक गजबे सर ते संविधान माफ करा 14 जानेवारी या दिवशी म्हणजे नामांतर दिवस आणि हळदी कुंकू संक्रांत कुणीही संविधान गीत झाल्याशिवाय हरू नये. कारण या ठिकाणी आपला अध्यक्षीय भाषण होणार आहे आणि जे हा अभिवादन सभा यशस्वी करण्यासाठी आपले बहुजन बांधवांनी जे मोलाचं सहकार्य दिलेलं आहे त्यांचं देखील या ठिकाणी नाव अधोरेखित करायचं आहे. गजबे सरांनी